नमस्कार मित्र हो। आज भाद्रपद कृष्ण पंचमी दिनांक 7 सप्टेंबर 2020 स्वर्गीय डॉक्टर वाणा बेडेकर स्मृती व्याख्यान मालेच्या 25व्या अर्थात रौप्य महोत्सवी व्याख्यानात मी डॉक्टर प्रशांत धर्माधिकारी आपण सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आजचा दिवस आपल्या व्याख्यान मालेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे। आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्रकाश बाबा आमटे व डॉक्टर सौ मंदाकिनी प्रकाश आमटे आपण लाभलेले आहेत। श्रृंखला पायी असू दे मी गतीचे गीत गाई, दुःख उधळा यास आता आसवांना वेळ नाही, असं ज्या स्वर्गीय बाबा आमट्यांनी ज्वाला आणि फुले या काव्यसंग्रहात लिहिलं, त्यांच्या कार्याचा वसाट घेऊन पुढे तो समर्थपणे चालविणाऱ्या महाराष्ट्राच्या एक अत्यंत लाडक्या व आदरणीय अशा दाम्पत्याला आपण आज याची देही याची डोळा आभासी माध्यमातून पाहत आहोत व संवाद साधणार आहोत, याचा आपण सर्वांना मनापासून आनंद होत आहे। आज मी व माझ्या सहकारी डॉक्टर मणमयी थत्ते, डॉक्टर प्रकाश व डॉक्टर मंदाकिनी आमटे यांची मुलाखत घेणार आहोत। तत्पूर्वी मी डॉक्टर स्वर्गीय डॉक्टर वाणा बेडेकर व्याख्यान माले संदर्भात अगदी थोडक्यात माहिती देणार आहे। विद्याप्रसारक मंडळ ही ठाण्यातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था। डॉक्टर वाणा बेडेकरांनी ही संस्था व तिचं यश अधिकाधिक वर्धिष्णु करण्यासाठी खूप महत्वाचं काम केलं। ठाणे व परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मुंबईला जावं लागू नये म्हणून महाराष्ट्रातील तत्कालीन अनेक शिक्षण तज्ज्ञांनी व डॉक्टर वाणा बेडेकर यांच्या प्रयत्नात ही संस्था वर्धिष्णु झाली। डॉक्टर वाणा बेडेकर हे पेशाने डॉक्टर होते। त्यांची स्वार्थविरहित वैद्यकीय सेवा ही ठाण्यातील अनेक पिढ्यांनी पाहिली आहे। मला वाटतं की आज जे वक्ते आपणास लाभले आहेत त्यांच्या स्वर्गीय डॉक्टर वाणा बेडेकर यांच्यामध्ये हा समान धागा आहे। डॉक्टर वाणा बेडेकरांच्या स्मृती प्रित्यर्थ जोशी बेडेकर महाविद्यालयानं सुरू केलेल्या या व्याख्यान मालेचं आज 25वं पुष्प आहे। आजपर्यंत या व्याख्यान मालेत ज्येष्ठ संस्कृत विद्वान डॉक्टर प्रभाकर आपटे, तत्वज्ञ डॉक्टर शुभदा जोशी, डॉक्टर दीपक टिळक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निलिमा मिश्रा, पद्मश्री भरत वाटवानी, सीड मदर पद्मश्री राहीबाई पोपरे, ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉक्टर वामन केंद्रे इत्यादी मान्यवरांनी विचार मांडलेले आहे। हेमलकसा येथे लोकबिरादरी प्रकल्पाला मूर्त स्वरूप देणारे डॉक्टर प्रकाश आमटे व त्यांना तन मन धनाने साथ करणाऱ्या त्यांच्या सहचारिणी व खऱ्या अर्थाने अर्धांगिनी असणाऱ्या व डॉक्टर मंदाकिनी आमटे यांचं मी मनापासून स्वागत करतो। कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर शिक्षक प्राध्यापक संस्थेचे पदाधिकारी तसेच फेसबुकवरून असंख्य विद्यार्थी आपणास लाईव्ह पाहत आहेत सर, त्या सर्व रसिक श्रोते मांदियाळ्यांचं मी मनापासून महाविद्यालयाच्या वतीनं संस्थेच्या वतीनं स्वागत करतो। आमटे बाबा आमट्यांचं फार प्रसिद्ध गतीचं गीत नावाचं जे गीत ज्याचा उल्लेख सुरुवातीला केला त्या चार ओळी मी म्हणून दिवेशला मी विनंती करणार आहे की आपण माहितीपट त्याच्यावर त्यांच्या कामावरचा पाहणार आहोत। टाकलेली माणसे अंत्यक्त तील आचार माती, त्यातूनही आले ऋतूंचे भाग्य या घायाळ हाती, पेटती प्रत्येक पेशी मी असा अंगार झाले, आसवे अंघाम यांचा आगळा शृंगार चाले, वेदनेच्या गर्दरानी गरजली आनंद द्वाही, दुःख उधळा यास आता आसवांना वेळ नाही। मी दिव्येशला विनंती करतो की त्यांनी डॉक्टर आमटे यांच्या कामाची माहिती थोडक्यात आपल्याला देण्यासाठी एक माहितीपट, एक 5 मिनिटांचा माहितीपट आहे, तो आपण पाहून कार्यक्रमाला सुरुवात करू। धन्यवाद। मेडिसिन पर अराउंड 20 लाख के करीब खर्चा हर साल आता है।
मोस्टली हम ऑफ कोर्स मेडिसिन पेशेंट को देते हैं। पहली स्टैंडर्ड से लेके 12वीं तक की स्कूल है अपने यहाँ। जब हम पहली क्लास की एडमिशन करते हैं तो बहुत दूर दूर से बच्चे आते हैं, जिस गांव में स्कूल की सुविधा नहीं होती है वहां के बच्चों को हम पहला फर्स्ट प्रेफरेंस देते हैं। एक तो हमारा रेजिडेंशियल स्कूल है, दूसरा एक डे स्कूल है जो बहुत ही रिमोट जंगल में बसा हुआ है, वहां पे करीबन 105 बच्चे शिक्षा लेते हैं। मैं यहाँ 92 से स्कूल में पढ़ा रही हूँ। यहाँ का जो रेजिडेंशियल स्कूल है उसका रिजल्ट बहुत अच्छा आता है, हर साल 100% बच्चे हमारे 10वीं और 12वीं में पास होते हैं। डिवीजन लेवल के जो स्पोर्ट्स हुए उसमें अच्छे उन्होंने काम किया और वैसे नेशनल लेवल तक भी जाते हैं स्पोर्ट्स में बच्चे। 650 बच्चों के लिए खाना बनाना बहुत बड़ी बात होती है, रोज 3 बार उनको हम खाना देते हैं, सुबह का ब्रेकफास्ट भी खाने जैसा ही रहता है। खाने में जो देते हैं वो लोकल जो ट्राइबल यहाँ उगाते हैं उनसे ही खरीद के हम उनको खिलाते हैं। एक तो सोर्स ऑफ इनकम भी मिलता है ट्राइबल को, उनके ही बच्चों को यहाँ उसको अच्छा खाना भी खिला सकते हैं। पहली तक 12वीं तक इधर पढ़ाई कर तो मेरे स्कूल बहुत अच्छा है। बॉयज़ हॉस्टल में हमारे स्कूल में करीब 300 लड़के 82 गांव से है। हमारे पास पहली क्लास से लेकर 12th क्लास के सभी बच्चे पढ़ते हैं। हमारे दो प्रोग्राम चलते हैं, एक तो हॉस्पिटल बेस्ड है जो कि फुल्ली क्यूरेटिव प्रोग्राम है, और एक दूसरा जो है जो वो भी इक्वली इम्पॉर्टेंट है जो कि प्रिवेंशन और प्रमोशन एक्टिविटीज़ पर ज़्यादा फोकस है, तो उसको हम कम्युनिटी हेल्थ प्रोग्राम्स बोलते हैं। हमारे कम्युनिटी हेल्थ प्रोग्राम्स 30 गाँव में चलते हैं, हमारा जो कैचमेंट एरिया है 30 विलेजेस है। हमारे यहाँ बहुत सारे विजिटर्स आते हैं, हर रोज के करीबन 60-70 लोग तो यहाँ स्टे के लिए रहते हैं। लोग बिरादरी फसल के तो बहुत बड़ा हिस्सा जानवरों से प्यार से लिए काफ़ी मतलब प्रसिद्ध हो गए। मेरा सौभाग्य है आदिवासियों की सेवा करते करते इन सब सृष्टि में जितने भी कुछ प्राणी है, जानवर है, सांप है, सबके साथ में अपना प्यार निभा सका हूँ। समाज ने इतना समझ लेना चाहिए, अच्छी तरह से जिंदा जिंदा रहना है तो पर्यावरण की रक्षा करनी चाहिए, जंगल बढ़ाना चाहिए, जानवरों पर प्यार करना चाहिए। शॉर्ट में ऐसा है कि अवेयरनेस अबाउट हेल्थ, अवेयरनेस अबाउट एजुकेशन, अवेयरनेस अबाउट देयर राइट्स, अपने हक की उनकी जानी, और चौथा ये है कि प्राणियों के ऊपर प्रेम करो, पर्यावरण की रक्षा करो। ये हम इतने 44 साल हो गए हम लोग आके, तो इसमें कुछ ना कुछ हासिल कर सके इसका बड़ा सेटिस्फेक्शन है। माहितीपट पाहिला। मी आता आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सुचित्रा नाईक मॅडम, ज्या आपल्या ज्ञानानं व नेतृत्व गुणानं अत्यंत वत्सलतेने विद्यार्थ्यांशी आणि आम्हा सर्वांशी करतात, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त कर। नमस्कार। आजचे आपले विशेष पाहुणे दाम्पती डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे,
संपूर्ण विद्याप्रसारक मंडळ व जोशी बेडेकर महाविद्यालयातर्फे प्रथमतः तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. खरं म्हणजे ह्या दोन्ही मंडळींचं काम इतकं अचाटे की तिथे शब्द हे केवळ बुडबुडे ठरावेत. आणि आपण आता ती फिल्म म्हणजे इट इज जस्ट टिप ऑफ आईसबर्ग, त्यांचं काम गेली अनेक वर्ष जे सुरू आहे त्याचा थोडासा आढावा बाबा आमट्यांच्या कवितेतनं पण तुम्ही घेतलात. पण तरी पण एक दोन गोष्टी मला आवर्जून सांगाव्याशा वाटतात. पहिली गोष्ट म्हणजे आपण जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रामध्ये राहतोय. मुळात लोकशाही ही दिलेली गोष्ट नाही, ती घडवायची गोष्ट असते. आणि ती रोज आपल्या समोर जे जी आव्हानं येतील त्यातनं सतत अत्यंत सातत्याने आणि चिकाटीने ती घडवत नेणं हे मला असं वाटतं लोकशाहीची ही डिमांड आहे, तिची ती मागणी असते. आणि हे जर का बघितलं तर मला असं वाटतं की ह्या दोन्ही मंडळींनी ते इतकं उत्तम प्रकारे केलेलं आहे, जे सातत्य त्यांनी दाखवलेलं आहे हे करताना ते केवळ अचाट आहे. आणि त्याच्यासाठी लागणारं साहस, त्यांचं पुस्तक, त्यांच्यावर आलेला सिनेमा, ह्या सगळ्यांनी आज समाजाला हे कळलंय. पण जेव्हा समाजाला ह्याच्याविषयी काहीच माहिती नव्हती किंवा असे प्रश्न आपल्या आजूबाजूला आहेत हे सुद्धा माहिती नव्हतं, तेव्हा अनटू द लास्ट किंवा सगळ्यात शेवटच्या व्यक्तीपर्यंत समाजातल्या लोकशाही पोहोचावी, जिरपावी म्हणून या मंडळींनी जे अथक परिश्रम घेतलेले त्याला खरं तर आमच्या सगळ्यांतर्फे तुम्हाला मनपूर्वक सलाम. ही पहिली गोष्ट. दुसरं, एक काउन्सिलर असल्याने अनेकदा मंडळी काही सल्लामसलतीसाठी येत असतात, तेव्हा तरुण मुली येतात, अनेकदा आपल्या एक दोन मुलं किंवा अजूनही छोट्या फॅमिली बद्दल त्यांच्या तक्रारी सुरू असतात, तेव्हा मी आवर्जून त्यांना माई आमट्यांचं किंवा मंदाकिनी ताईंची ओळख देते आणि म्हणते की ह्या बायकांनी फक्त आपल्या मुलांचा, फक्त आपल्या नवऱ्याचा संसार नाही केलाय, तर त्याच्यासोबत हजारो माणसांचा संसार त्या हसत मुखाने करताय. तर ह्यातनं आपण थोडस शिकलं पाहिजे, त्यातनं आपण थोडस घ्यायला पाहिजे. आणि लोकशाहीसाठी जिथे जिथे आपण जिथे आहोत तिथे जे जे आव्हान असेल ते पेलून आपण पुढे जायला पाहिजे. हे दोन फार मोठे धडे मला आपल्याच्या पाहुण्यांच्या जीवनात बघायला मिळतात. अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित झालेले आहेत, पण कुठेतरी अशी वृत्ती होते की खूप मोठी माणसं आहेत, त्यांना देव्हाऱ्यात बसवायचं, टाळ्या वाजवायच्या आणि आपण आपली कर्तव्य विसरून जायची, असं होऊ नये म्हणून आपण अशा मंडळींशी आवर्जून संवाद साधत असतो. अजून एक गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते. स्वामी विवेकानंद नेहमी म्हणत असत की परोपकारासारखा धर्म नाही, किंबहुना परोपकार हा एकमेव वैश्विक धर्म आहे. तर त्यातला उपकार ह्या शब्दाची जरी आपण थोडीशी बाजूला ठेवलं तरी मला असं वाटतं की डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे ह्यांनी सहवेदनेने संपूर्ण भोवताल, हेमलकशाचा संपूर्ण भोवताल त्यांनी आपलासा करून घेतलेला आहे. आणि ह्याच्या परत मोठी गोष्ट नाही. दुःख विमोचना नी जे घडून येतं ते दुसऱ्या कशानेही घडून येत नाही असं असं असा मानवी अनुभव आहे, असा म्हणजे आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. अनेकांची दुःख त्यांनी दूर केलेली आहेत, मग ती अडलेली बाळंतीण असेल किंवा एखादं प्राणी जगतातलं कोणी, जे जे भेटे भूत ते मानी भगवंत हे ते जगलेले आहेत, हे वैष्णवाचं आयुष्य ते जगलेले आहेत. पण ते जगताना त्यांना इतकं प्रसंगी कणखर व्हावं लागलेलं आहे. तर हे सगळं आपल्याला त्यांच्या तोंडून समजावं आणि मुख्यतः विद्यार्थ्यांना, जसं मी मगाशी आमटे सरांना म्हंटल की माझी लेख एवढी, ती चार दिवस तिच्या डोळ्यात जे लुकलुकणारे तारे मी पाहिले त्याच्याने मला फार छान वाटलं. तिला कळलं की मॉल आणि ह्या शहरी जीवनापलीकडेही सघन असं काही जीवन असतं आणि ते ती बघून आली होती, ते ती अनुभवून आली होती. आणि आल्या आल्या ती पहिल्यांदा हे म्हणाली की मला तिथे परत जायचंय आणि तसं काहीतरी करायचंय. तर मला असं वाटतं की हे खूप महत्वाचं आहे. आणि आज फेसबुक वरून जी आपली विद्यार्थी मंडळी इथे आहेत त्या सगळ्यांना माझं असं अपील राहील की ह्यातनं आपणही ह्या प्रकाश वाटांत
मधनं आपणही काहीतरी शिकून आपण आपल्या प्रकाशवाटा तयार करायच्या असतात हे कधीही विसरू नका. आपलं जे काही छोटस काम टाकी पठार मध्ये चाललेलं आहे किंवा इतरही छोटे छोटे अनेक प्रकल्प आपण सतत घेत असतो त्यात सहभागी व्हा, त्यात सामील व्हा. एक ह्या डॉक्युमेंटरीत सरांचं एक छोटस वाक्य मी ऐकलं की ह्या सगळ्यात समाधान आहे. हे समाधान जे आहे ते मिळवायचं असेल तर आपल्याला आपल्या भोवतालाशी जोडून घेणं, भोवतालाशी सहवेदना ठेवणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि ह्याचं उत्कृष्ट चालतं बोलतं उदाहरण म्हणजे आजचे आपले पाहुणे आहेत. मी जास्त वेळ घेणार नाही, आपण सगळेजण त्यांचं ऐकायसाठी जमलेलो आहोत, त्यामुळे त्या लवकरच पुढची सूत्र धर्माधिकारी सरांनी घ्यावीत आणि आपल्या पाहुण्यांना म्हणजे कृतीशूर पाहुणे आहेत आजचे खरं म्हणजे, तरी पण जेवढं जमेल तेवढं आपण त्यांना बोलतं करू. आणि थत्ते मॅडम आणि धर्माधिकारी सर ही जबाबदारी निश्चित छानपणे पार पडतील अशी मला खात्री. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. मॅडमनी खूपच छान जे जे वेटी जे भूत तेथे मानजे भगवंत हा भक्तियोग निश्चित दान माझा आहे ज्ञानेश्वरांनी म्हटलंय. तर जो जी व्यक्ती जी भूत आपल्याला भेटेल त्या सर्वांना देव मानणं ह्या एक विचार डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंगताई जीवनामध्ये पार करताय. मी थोडस कार्यक्रमाच्या पुढचा त्यांचा परिचय करून देणार आहे. डॉक्टर प्रकाश आमटे यांचा परिचय करून देणं हीच एक मोठा म्हणजे वेगळ्या सेशनचा हे होईल, कारण जवळपास 63 पुरस्कार आणि इतकं मोठं आहे की खरंच मॅडम म्हटल्यासारखं टिप ऑफ आईसबर्ग आहे. तरी पण मी अगदी थोडक्यामध्ये डॉक्टर प्रकाश आमटे यांचा परिचय लौकिक परिचय आणि एकूणच कामाचा परिचय करून देणार आहे. डॉक्टर प्रकाश आमटे यांचं लौकिक शिक्षण MBBS 1971 साली नागपूर विद्यापीठातून झालं. सर्जिकल रजिस्ट्रार या पदावर वर्ध्यातील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस वर्धा येथे त्यांनी काम केलं. 1974 सालपासून लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा येथे मेडिकल डिरेक्टर म्हणून काम करतात. महारोगी सेवा समितीच्या हेमलकसा प्रकल्पाच्या माध्यमातून माडिया गौंड या आदिवासींसाठी ते काम करत आहे. आरोग्य, शिक्षण, कृषी व एकात्मिक विकासाच्या क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं काम आहे. आमटेज अॅनिमल आर्ट आपण आता डॉक्युमेंटरीत पाहिलं की प्राण्यांचं वाईल्ड लाईफ ऑर्फनेज कम रेस्क्यू सेंटर ते तिथे चालवतात. आणि जिज्ञासूंनी IBN वर त्याचे 3 भागांमध्ये सुंदर डॉक्युमेंटरी आवर्जून पाहिले. लोकबिरादरी प्रकल्प, महारोग्य सेवा समिती, वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड, सर्च, लक्ष्मीबाई आमटे ट्रस्ट, नॅशनल युनिव्हर्सिटी, नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, रोटरी क्लब नागपूर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी ऑफ सोशल सायन्सेस मध्य प्रदेश या संस्थांमध्ये ते वेगवेगळ्या पदांवर काम करत आहेत. त्यांना एकूण म्हणजे मला जो त्यांचा जो अभ्यास केला त्यावरून जवळपास 63 पुरस्कार आणि अनेक पुरस्कार मिळालेले. त्यांची यादी इतकी विस्तृत आहे. अगदी थोडक्यामध्ये आदिवासी सेवक पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा 1984 साली, 1995 मध्ये मोनॅको या देशाचा पोस्टल स्टॅम्प आपण सर्वांनी चित्रपट पाहिला त्याच्यामध्ये तो उल्लेख आपल्याला आठवतो. जस्टिस KS हेगडे अवॉर्ड, महावीर पुरस्कार, पॉल हॅरिस फेलो पुरस्कार, आदर्श कार्यकर्ता पुरस्कार, फुले शाहू आंबेडकर पुरस्कार, सह्याद्री नवरत्न पुरस्कार आणि अनन्य पुरस्कार आणि कृतार्थ सन्मान असे त्यांना म्हणजे अनन्य भावाने काम करून आणि त्यांच्या अर्थानं मला असं वाटतं पुरस्कारांनाच कृतार्थ केलेलं आहे आमटेजींनी. त्यांना पद्मश्री 2002 मध्ये मिळालेला आहे. रेमन मॅगसेसे फॉर कम्युनिटी लीडरशिप 2008 साली त्यांना मिळालं. महत्वाचं अनेक पुरस्कार आहेत, त्यामध्ये संयुक्त अरब अमिरात दुबई या 2010 मध्ये ग्रँड शेख हमदान आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळालेला आहे या कामाबद्दल. चिंचवडच्या मोर्या गोसावी संजीवन समाधी महोत्सवात गौरव असे अनेक पुरस्कार. महत्वाचं म्हणजे जो चित्रपट आहे डॉक्टर प्रकाश आमटे द रिअल हिरो आपल्या सर्वांना आपण सर्वांनी पाहिलाय, नाना पाटेकर व सोनाली कुलकर्णी, समृद्धी पुरी दिग्दर्शित जो चित्रपट ज्याला मराठी फिल्मफेअर अवॉर्ड 2016 बेस्ट ऍक्टर बेस्ट ऍक्ट्रेस पुरस्कार, म्हणजे ज्यांच्या व्यक्तिमत्वात हे नुसतं काम केलं म्हणजे अर्थात त्यांचं त्यामध्ये आहेच, परंतु ही जीवनच ही अशी वेगळी आहे की त्यांच्या कामामुळे आणि पुरस्कार चित्रपटांना मिळाले. नंतर 1996 साली सुरभी नावाचा दूरदर्शनवर नॅशनल चॅनलवर खूप प्रसिद्ध एक मालिका होती, त्यात त्यांचा एपिसोड आहे. विलेजेस ऑफ फ्रॉन्टियर फ्रान्समध्ये 1997 साली त्यांच्यावर एक व्हिडिओ फिल्म निघालेली आहे. IBN टॉक्स मध्ये व्हॉट इट टेक्स टू डाईन विथ अ लायन फार सुंदर तो एक व्हिडिओ यावर जाऊन पाहायला हवा. टेड टॉक्स
त्याच्यामध्ये ते व्हेन पेशंट्स आर इग्नोरंट अँड हॅव नो फेथ या विषयांचा खूप प्रसिद्ध टेक टॉक आहे. आणि अरण्यातील प्रकाशवाटा ही एक खूप सुंदर डॉक्युमेंटरी. सर, मागच्या 6-7 दिवसांमध्ये आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा तुमच्या कामाचा परिचय म्हणून या डॉक्युमेंटरी दाखवतो आहोत. कुमुद राळे यांनी सेवाव्रती डॉक्टर प्रकाश आमटे त्यांच्यावर लिहिलेलं पुस्तक आणि त्यांनी स्वतः लिहिलेलं डॉक्टर प्रकाश आमटे यांचं प्रकाशवाटा 2009 साली पुस्तक आलं आणि त्याचा इंग्रजी भाषांतर पाथवेज टू लाईट विलास साळुंखे त्यांनी केलंय. राणमित्र हे त्यांनी लिहिलेलं पुस्तक आहे 2013 साली आलं आणि हिंदीमध्ये आलोकित पथ हे आमट्यांचं पुस्तक आहे. मला असं वाटतं की खूप मोठा परिचय आहे. मी अगदी उल्लेख करतो की रामायणामध्ये अरण्यकांडात आपण पाहतो की रामचंद्र प्रभू वनवासात गेले आले आणि ते अयोध्येमधील आपला कम्फर्ट झोन सोडून ते वनवासींसाठी सगळ्या म्हणजे दंडकारण्याचा उल्लेख आहे. आज जिथे हा परिसर चालतो आणि मग त्यांनी गुहकाला शबरीला या सर्वांना घेऊन एक फार मोठं काम उभं केलं आणि सेवेचा सेतू उभा केला आणि हे एकदम म्हणजे दिपवून टाकणारे चरित्र आहे. मला बाबा बोरकरांच्या ओळी आठवतात, देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालती, वाळवंटा तू न सुद्धा स्वस्ती पद्मे रेखितली, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. मी डॉक्टर मृणमयी सत्य मॅडमना विनंती करतो की त्यांनी मंदाकिनी ताईंचा परिचय करतो. धन्यवाद डॉक्टर प्रशांत सर. डॉक्टर प्रकाश आमटे या असामान्य व्यक्तीला आयुष्यभर सावलीसारखी साथ डॉक्टर मंदाकिनी आमटे यांनी दिले. शांत स्वभावाच्या समाजसेवेचं व्रत अंगीकारलेल्या डॉक्टर सौ मंदाकिनी प्रकाश आमटे यांचा जन्म नागपूर येथे देशपांडे कुटुंबात झाला. 1971 साली MBBS ही पदवी नागपूर विद्यापीठातून संपादन केल्यानंतर पुढे 1973 मध्ये डिप्लोमा इन एनेस्थेशिया करून त्या मेडिकल कॉलेज नागपूर येथे व्याख्याता म्हणून रुजू झाल्या आणि त्यांनी विद्यादानाचं कार्य केलं. 1972 साली डॉक्टर प्रकाश आमटे यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर लोकसेवा हीच ईश्वर सेवा अंगीकारून लोकबिरादरी प्रकल्प हेमल कसा इथे कार्यरत झाल्या. गडचिरोली भामरागड येथील आदिवासी माडिया गोंड लोकांसाठी अविरत कार्य त्या निष्ठेने करीत आहेत. कर्तव्य भावनेतून केलेलं काम विसरून कोणतीही अपेक्षा न करता अविरत सेवा करणाऱ्या डॉक्टर मंदाकिनी आमटे यांना अनेक पुरस्कार प्राप्त आहेत. अर्थातच धर्माधिकारी सरांनी बऱ्याचशा पुरस्कारांचा जसा डॉक्टर प्रकाश आमटे यांचा उल्लेख केला त्याचप्रमाणे या पुरस्कारांची यादी ही खूप मोठी आहे. पण निश्चितच मी काही निवडक पुरस्कारांचा इथे आवर्जून उल्लेख करते. महाराष्ट्र शासनाचा आदिवासी सेवक पुरस्कार 1986 साली डॉक्टर मंदाकिनी आमटे यांना प्रदान करण्यात आला. 1997 साली डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांच्या कार्याच्या सन्मानार्थ मोनॅको देशाने पोस्टाचं तिकीट प्रकाशित करून त्यांना मानवंदना दिली. 1999 साली महाराष्ट्र शासनाने सावित्रीबाई फुले पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलं. सह्याद्री नवरत्न, सेवा रत्न पुरस्कार, विमलाबाई तिडके पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आले. जागतिक पातळीवर आपल्या कार्याची मुहूर उमटवणाऱ्या आमटे दाम्पत्याला 2008 साली मानाचा रेमन मॅगसेस अवॉर्ड फॉर कम्युनिटी लीडरशिप हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. दुबई देशानेही त्यांच्या कार्याची दखल घेत 2010-2011 साली शेख हमदन इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर व्हॉलेंटियर्स इन ह्युमॅनिटेरियन मेडिकल सर्व्हिसेस अवॉर्ड देऊन त्यांचा गौरव केला. डॉक्टर मंदाकिनी आमटे यांच्या कार्याची दखल अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रकाशित झालेल्या साहित्यातून घेतली गेली. काही निवडक पुस्तकं आणि काही कार्यक्रमांचा उल्लेख इथे आवर्जून करते. 1976 साली प्रकाशित झालेलं इम्प्रिंट मॅगझिन, लेस डर्नियर्स अँड लेस प्रीमियर फ्रेंच एडिशन, लोकबिरादरी प्रकल्पाची माहिती अनुभव सिरीज मधून प्रस्तुत करण्यात आली. विलास मनोहर लिखित नेगल या पुस्तकातूनही कार्याची विशेष दखल आणि त्यांच्या कार्याचं स्वरूप रेखाटण्यात आलं. राष्ट्रीय वाहिनीवर प्रसारित सुरभी, अर्थ मॅटर्स, पहल, मानू याना मानू या कार्यक्रमांतून सेवाव्रती डॉक्टर मंदाकिनी आमटे यांच्या कार्याची दखल घेतली गेली. तरल समर्पित आयुष्याची डॉक्टर आमटे दाम्पत्याची प्रेरणादायी कहाणी ऐकण्यासाठी आम्ही खरंच सगळेजण खूप उत्सुक आहोत. या संपूर्ण हा जो तुमचा प्रवास आहे तो निश्चितच इतका साधा, सरळ आणि सोपा नव्हता. एका दुर्गम भागामध्ये तुम्ही केलेलं कार्य आणि हा सगळा प्रवास ऐकण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. म्हणून
काही मोजक्या प्रश्नांतून तुम्हाला बोलत करण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न. धन्यवाद. प्रशांत धर्माधिकारी सर, मला वाटतं पहिला प्रश्न तुमच्यापासून घेऊया. नमस्कार. एक छोटीशी सूचना अशी आहे की जर चॅट बॉक्स मध्ये एक दोन आपण शेवटी आमच्या प्रश्नानंतर श्रोत्यांच्या मनात ते प्रश्न असतील तर एक दोन प्रश्न त्यांनी चॅट बॉक्स मध्ये लिखित स्वरूपात दिले तर आपण ते पण घेऊया. जर माझा पहिला प्रश्न डॉक्टर प्रकाश आमटे यांच्याशी आहे की तुमच्या प्रवासाची जी सुरुवात आहे ती अर्थातच ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांच्या पूज्यपिता पिताश्री त्यांच्या वारशाने झाली आणि त्यांच्या एकूण आम्हाला असं वाटतं की सुरुवातीला तुम्ही बाबांच्या आठवणींबद्दल थोडस सांगा आणि त्यांचा मुलगा म्हणून कारण त्यांनी आधीच एवढं मोठं म्हणजे सेट केलं होतं कामाचा रेकॉर्ड तर तुम्हाला कधी दडपण आलं ना त्या अशा अर्थानं माझा तो प्रश्न बाबांच्या बद्दल. बाबांचं खरं जीवन सर्वसामान्य माणसाप्रमाणे जगले असते ते नॉर्मली जगतात तशी लोक त्यांचे वडील ते जमीनदार होते म्हणजे त्यांच्या घरी काही कमी नव्हते पण माणसाच्या आयुष्यामध्ये त्याचे असे क्षण येतात टर्निंग पॉइंट आपण म्हणतो. वकिलीची परीक्षा दिली वडिलांची इच्छा होती आणि वकिली करावी चंद्रपूर जिल्ह्यात बरोबरा येथे तालुका कोर्ट होतो आणि तिथेच त्यांची जमीन होती 400-500 एकर जागा ते त्याची देखभाल करून वकिली करावी आणि सर्वसामान्य आई वडिलांची अशी अशी इच्छा पण मग 42 ची मुवमेंट जसं गांधीजी सेवाग्रामला आलेच होते त्या सगळ्या वातावरणाचा परिणाम झाला तेव्हा पहिल्यांदा त्यांना लक्षात आलं की वकिली या व्यवसायामध्ये आपण गरिबांना न्याय देऊ शकत नाही ते सगळ्यांना हे माहिती असेल की ज्याच्याकडे पैसा आहे त्याला लवकर न्याय मिळतो मग त्यांचा इंटरेस्ट निघून गेला म्हणून मग त्यांनी थोडस राजकारण करण्याचा प्रयत्न केला ते बरोबर म्युन्सिपॅलिटीचे उपाध्यक्ष झाले मग ते राजकारणामध्ये सुद्धा स्पष्टवक्तेपणा चालत नाही हळूहळू त्याच्यापासून त्यांना दूर जावं लागलं आणि मग एक दिवशी त्यांना तो कुष्ठरोगी रस्त्याच्या काढला जातो ही जी टर्निंग पॉइंट आहे हा खूप महत्वाचा आहे की कुष्ठरोगी हा विकलांग होता जखमा होत्या आळ्या पडल्या होत्या आणि त्याला बघून बाबांना भीती वाटली कारण त्याला नाकाची छिद्रच होती फक्त हाता पायाला बोट नव्हती तेच ते विद्रूप स्वरूप बघून बाबांना अशी भीती वाटली आणि त्याच्या अंगावर कांबळं होतं ते कांबळं टाकलं आणि ते घरी जायला लागलं जाता जाताच विचार करायला लागले की या असह्य माणसाची मला भीती का वाटावी ज्या माणसाने काहीच करू शकला नसतं तो त्याची भीती का ते बाबा कवी होते तुम्ही बऱ्याचशा आता कवितेचं त्यांनी त्यावेळेला तरुणांना भारावून टाकलं होतं ते बाबा म्हणायचे की भग्न अवशेष म्हणजे जे आपले देवळं मंदिरं वगैरे आहेत ना खजुरावासारखे तर ते भग्न झालेले आहेत पण ते बघायला जगातून लोक जातात त्यातलं सौंदर्य बघण्यासाठी या माणसातल्या भग्नावस्थेचं सौंदर्य बघायचं सोडून दिलं आपण भीती का वाटावी आपल्याला आणि घरी जाईपर्यंत त्यांच्या लक्षात आलं की जर उद्या जर माझ्या पत्नीला आणि मुलांना जर कुष्ठरोग झाला तर मी त्यांना असं रस्त्यावर फेकून देईल या भीतीवर विजय मिळवण्यासाठी त्यांनी आनंदवनची निर्मिती महारोगी सेवा समिती असं काही आयुष्यामध्ये कोणाचा कसा टर्निंग पॉइंट येतो महारोग्यांची सेवा करायची म्हटल्यावर सगळ्या समाजाने विरोध केला आई वडिलासह सगळा समाज कारण ते त्यावेळेला ते जे काही गैरसमज होत्या संसर्गजन्य आहे वगैरे वगैरे पण बाबांचा निर्णय ठाम होता स्वतःवर त्यांचा विश्वास होता आणि मग त्या काळात त्यांना तिथे वरोऱ्यापासून 4 किलोमीटर अंतर 50 एकर जागा देऊन त्याचं नाव त्याने आनंदवन ठेवलं अनफॉर्च्युनेटली ते नाव महारोगी सेवा समिती ठेवणं भाग होतं कारण लोकांना कळावं की इथे कुष्ठरोग्यांसाठी सेवा चालू आहे त्या काळात ते बरोबरही होतं आता आपण आजकाल ते लेबल करत नाही आपण हा गुन्हा ठरतो आता दिव्यांग वगैरे वेगळे शब्द आले आता किंवा डिफरंटली एबल म्हणतो आपण आता पण त्यावेळेला त्याची गरज होती पण बाबांना ते आवडलं नाही पण त्याने त्याला आनंदवन या नावाने ते प्रसिद्ध झाली ती संस्था 6 कुष्ठरोग्यापासून सुरू झालं आम्ही आणि विकास आम्ही दोघं जणच तिथे सो कॉल्ड असे हेल्दी मुलं होतो आणि ताई आणि बाबा त्यामुळे लहानपणी तुम्ही सर दडपण हा शब्द जो वापरला तेव्हा बाबांचं नावच झालं नव्हतं आमच्या लहानपणी बाबांना समाजाने इतकाच मान सन्मान त्यावेळेला दिला नव्हता आणि कष्टच केले त्यांनी म्हणजे अपार कष्ट केले दोघांनी त्यांची काम करण्याची पद्धत अशी होती की नॉर्मली म्हणजे सर्वसामान्य पद्धत आहे की वर्क फॉर द पीपल म्हणजे मी लोकांसाठी काम करतो त्याच्यामध्ये थोडासा अहंकारी आहे बाबांनी असं ठरवलं की आपण वर्क विथ द पीपल
त्याचा खूप चांगला परिणाम झाला की कुठले काम करायच्या सुरुवात बाबा करायचे. बाबाने हातात कुदळ घेतली म्हटल्यावर तो कुष्ठरोग विकलांग जरी असला तरी तो बाबा नाही राहू द्या मी आम्ही करतो अशा त्या भीक मागणाऱ्या कुष्ठरोग्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास जागृत केला. बाबांच्या कामाचं हे खूप महत्वाचं होतं की त्याच्या हात फक्त भिकेचं वाढगं होतं त्याला निर्मितीचे त्यांनी आनंद दिला त्याचं समाधान. आणि आम्ही असं मोठे होत गेलो मग लोक यायला लागली साधारण 10-12 वर्षानंतर काही काही लोकांनी मग व्हिजिट करून बघूया बाबांचं काम आता इतकं आपण ऐकतोय. आणि मग 15 वर्षाचं आम्ही झालो म्युन्सिपॅलिटी शाळेत शिक्षण चालू होतं. 11वी मॅट्रिक होती त्यावेळेला मॅट्रिकला आल्यावर असं आम्हा दोघांनाही असं वाटलं योगायोगाने एकाच वर्गात होतो आम्ही तर बाबांचंच काम आपण पुढे न्यावं. पण बाबा वकील होते पण थोड्याशा मर्यादा होत्या ज्या आरोग्याच्या कामासाठी आपल्याला जर मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला तर आपण ग्रॅज्युएट होऊन हे काम पुढे नेऊ. सुदैवाने म्हणा त्यावेळेला कॉम्पिटिशन नव्हती नागपूर मेडिकल कॉलेजला आम्हाला वॉक इन ऍडमिशन मिळाली. म्हणजे आजच्या काळामध्ये म्हणजे आश्चर्य वाटत आई वडील इतकी काळजी करतात शिक्षणाची वगैरे वगैरे बाबांना ताईंना ते मिळत नव्हतं पण ते कॉम्पिटिशनचाच प्रश्न आहे. त्यावेळेला ते अगदी ते फारसं हुशार होते यातलं भाग नाही सर्वसामान्य मुलांप्रमाणे आमचं जीवन शिक्षण चालू होतं. पण हे एकदा आम्हाला नागपूरला प्रवेश मिळाला नाही ताई आणि बाबांना जी काळजी होती पण बोलून दाखवायची नाही निर्णय तर घेतला होता की आपले मुलं सर्वसामान्य मुलांसारखी वाढली पाहिजे. हा त्यांच्या मित्रांची नातेवाईकांची मुलं नागपूरच्या चांगल्या शाळेत किंवा अगदीच मोठ्या मोठ्या शाळांमध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला हे माहीत असून पण आपण हा निर्णय घेतला तर आपले मुलं सगळं सर्व मजुरांच्या मुलांबरोबर शिकले पाहिजे. पण हा प्रवेश मिळाल्यानंतर दोघांना एक समाधान वाटलं की त्याला आता एक दोघं डॉक्टर होऊन बाहेर पडतील. 1966 साली आम्हाला प्रवेश मिळाला दीड दीड वर्षांनी परीक्षा असायच्या आणि पास होत होत आम्ही 70 साली फायनल MBBS परीक्षा. म्हणजे हे लहानपण आमचं 1970 पर्यंत पहिले 66 पर्यंत आनंदवनात ते फारसं सांगण्यासारखं नाही आयसोलेशन होतं पण बाबांकडे येणाऱ्याची भावनी होती. म्हणजे तोपर्यंत पु ल देशपांडे आले कुमार गंधर्व आले ते वसंतराव कुसुमाग्रज म्हणजे असे तुम्ही सगळे मोठे मोठे जी नावं आपण त्या काळात प्रसिद्ध होती सर्व गांधीयन लोक होते अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे SM जोशी असे अनेक म्हणजे त्यावेळेला बाबांचं काम उत्सुकतेपोटी बघायला कौतुक करण्यासाठी लोक यायला लागली तर आम्ही एक त्रयस्थ म्हणून लांबून बघायला होतो बाबांचं की या कामाचं महत्व काय असलं पाहिजे की इतके मोठे मोठे लोक इथे येतात. तर याच्यामुळे आमचा निर्णय तर झालाच होता बाबांचं काम पुढे न्यायचं. आणि मग अर्थात दडपण म्हणजे शब्द वापरला की बाबांच्या मोठेपणाचं दडपण मग मोठेपण नंतर बाबाला सुरू झालं की जोपर्यंत आम्ही मेडिकल कॉलेजला गेलो होतो आणि आमचा ऑलरेडी निर्णय झाला असल्यामुळे त्या दडपण बाबांचं वागणं असं होतं की ते अतिशय साधे होते पण शिस्तप्रिय होते. म्हणजे इतके शिस्तप्रिय होते की काही कोणाच्या हातून चूक झाली की ते त्याला शिक्षा करायची ज्याच्या कदाचित मुलांना त्याची रिॲक्शन येऊ शकेल. त्यांचे मुलं आम्ही दोघंच नव्हतो सगळे असणारे कुष्ठरोगी बांधव सुद्धा मुलंच होती. त्यामुळे शिक्षा द्यायची तर सगळ्यांना सारखीच दिली पाहिजे ज्याने चूक केली त्याला शिक्षा दिली पाहिजे कारण आपल्याला संस्था चालवायची. बाबांचं ते डिसिप्लिनवर इतका त्यांचा जोर होता त्याच्यात स्त्रियांना मान दिला पाहिजे त्याच्यात जर काही विनयभंगाचा प्रयत्न केला कारण सगळ्या देशातले मूल लोक होते तर सगळ्यांना एकत्र बांधून ठेवायचं तर तुम्हाला डिसिप्लिन पाळणं गरजेचं होतं. त्यामुळे बाबा त्या बाबतीमध्ये खूप स्ट्रिक्ट होते पण मग एकदा रागवली शिक्षा केली की ते विसरून द्यायचे आणि मग परत आपले वडील आपल्याला रागवतात म्हणून ज्यालावर रागवले त्याला सुद्धा त्याचं काही वाईट वाटत नव्हतं फक्त एक धडा मिळायचा असं जर आपण वागलं तर आपल्याला शिक्षा मिळू शकतो. ते त्यांच्या मुलांच्या बाबतीत तोच नियम होता काही वेगळं वागवायचं आम्हाला असातला भाग नाही. आणि दुसरं महत्वाचं जे सार्वजनिक संस्था चालवताना आपल्याला ट्रान्सपरन्सी पाहिजे म्हणजे हिशोब हे अगदी अक्षरशः आरशासारखे स्वच्छ असले पाहिजे. अर्ध्या रात्री तुम्ही हिशोब जरी केला तरी सगळं व्यवस्थित ते टॅली झालं पाहिजे हे बाबांनी पहिल्या दिवसापासून पळालं. 14 रुपयातून त्यांनी सुरू केलेलं आनंदवन 14 रुपये खिशामध्ये होते फक्त आज अर्थात आज 60-70 कोटीचं बजेट असेल आनंदवनचं. तर या जे हे नियम पाळल्यामुळे ज्याला आपण फाउंडेशन म्हणतो त्याचे संस्कार आमच्यावर होते. आता आपण 70 सालापर्यंत आलो फायनल MBBS परीक्षा दिली आम्ही 15 दिवसात निकाल लागायचे त्यावेळेला फार रेग्युलर होतो December 70 आनंदवनात आलो आणि मग ते म्हणाले चला आता तुम्ही आल्या तर आपण पिकनिकला जाऊया. बघा म्हणजे माणसाच्या मनामध्ये आणखी काही कल्पना असतील कदाचित म्हणजे भामरागड हा नाव कशासाठीच प्रसिद्ध नव्हतं पण जंगलात जायचं म्हटलं आम्हाला सगळ्यांना आनंद आला घनदाट जंगल आहे असं एवढं सांगितलं. त्या पिकअप व्हॅनमध्ये
बसवलं आम्हा सगळ्यांना. आणि आनंदवनातून भामरागड 250 किलोमीटरच्या अंतराला जवळजवळ 2.5 दिवस लागले, कारण रस्ते नाही, असंख्य नाले नद्या आहेत की ज्याच्यावरती पूल नाही. फोर व्हीलची गाडी असल्यामुळे ते अशी अडली तर धक्का मारायचा वगैरे करत करत. तिसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही भामरागडला पोहोचलो ते त्या काळातही खूप सुंदर होतं, म्हणजे अतिशय घनदार जंगल, त्रिवेणी संगम, इतका निसर्ग मला वाटतं महाराष्ट्रामध्ये भरभरून कुठेच नाही आहे. आम्हाला खरंच आनंद झाला की बाबांनी किती चांगल्या ठिकाणी आणलाय. तिन्ही नद्यांचं स्वच्छ पाणी, अतिशय म्हणजे नॉन पोल्युशन, शेकोटी पेटवलेली थंडी खूप होती, आमच्या अंगावर अर्थात ब्लँकेट्स आणि स्वेटर्स होते. मग आम्ही झोपी गेलो संगमावर. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण आता जाऊया, इतक्या दूर आलो त्या भागात कोण राहतं, त्यांना माहिती होतं अर्थात, कदाचित लहानपणी शिकारीच्या निमित्ताने ते इथे आले असते. पहिल्या गावात आमची गाडी गेली, छोटस गाव, गवताच्या झोपड्या, गाडीचा आवाज ऐकून त्या गावातली सगळी माणसं बायका मुलं घाबरून बाहेर आली. त्यांना असं असं जंगली जनावर माणसांना बघितलं जसे थबकतात घाबरून, थोडस आश्चर्य वाटलं आम्हाला की माणसं का घाबरले असावी. जवळ जाऊन त्यांच्याशी काही चर्चा करावी असा विचार केला तर ते जंगलात पडून हे जरा आम्हाला जरा विचित्र वाटलं की आम्ही आनंदवनात कुष्ठरोग्यांच्या बरोबर आम्ही जी सेवा केली पाहिली बाबांची हा भीती झाला उलट नव्हता. दुसऱ्या गावात गेलो, लांब लांब गाव, जंगल आणि गाव, जंगल आणि गाव, कुठेच कोणी थांबलं नाही आमच्याशी बोलायला. एखादा म्हातारा पळू शकला नसेल तर ते भाषेचा प्रश्न असेल म्हणून त्याला काही समजलं नाही, त्यांनी लक्ष दिलं. संध्याकाळी परत आम्ही आपल्या मुक्कामाला भामरागडच्या संगमावर आलो, शेकोटी पेटवली. आणि याचा परिणाम असा झाला की दिवसभरात जे काही इम्प्रेशन असतं आपल्या डोक्यामध्ये, जे काही बघितलं विचार करत होतो. बाबापासून बघितलं की कोणीच काही बोलत नाही, त्यामुळे त्यांनी स्वतःशीच आपण डायलॉग करतो, लाऊड थिंकिंग ज्याला म्हणतो. की बाबा की आज आपण जे काही बघितलं सकाळपासून आनंदवन आता बऱ्यापैकी जे नावाजलेलं आहे, तुम्ही दोघांनी वापस येऊन काम करायचा निर्णय घेतलेला आहे, मी पे स्वतःच आहे तुम्ही. आता माझी इच्छा आहे की ह्या आदिवासी की ज्यांना माडिया जमात आहे ती प्रिमिटिव्ह ट्राईब म्हणतात, म्हणजे अतिमागास, या जमातीच्या लोकांना मुख्य प्रवाहात आणायचा प्रयत्न करीन. त्याचं जनावरासारखं त्यांचं जीवन आहे, त्यांना शेती शिकवीन किंवा व्यवसाय शिक्षण देऊ शकेन, जोडधंदा ज्याला आपण म्हणतो. आणि असं जेव्हा बाबा म्हणतात नाही तेव्हा पण मला लक्षात आलं की बाबांच्या पिकनिकचा उद्देश काय होता. आणि दुसऱ्या क्षणाला म्हणजे असं काही विचार करायचा झाला त्याला वेळ लागत नाही. बाबांना मी म्हटलं की तुम्ही जर हे काम सुरू केलं इथे भामरागड भागात या आदिवासीसाठी तर मी पुढे नेईन ते. बाबांना तशी अपेक्षा असेल कधी नसेल कदाचित, पण त्यांना इतका आनंद झाला ते डोळ्यातून व्यक्त झाला तो स्पार्क इन द आईज आपण म्हणतो की नाही, न सांगता न मागता एका मुलाने आपल्याला शब्द दिला ते ऐकून, म्हणजे आम्ही तेवढं बघू शकलो की बाबांना किती आनंद झाला. मग दुसऱ्या दिवशी मुक्काम करून परत परतीच्या वाटेला लागलो, आनंदवनात आलो, MBBSचा निकाल लागला, दुबई पास, इंटर्नशिप सुरू होणार होता. तेव्हा बाबा म्हणाले की आता तू जर निर्णय घेतला आहे भामरागड भागात काम करायचं तर आपल्याला जागा लागेल काम करायला, महाराष्ट्र शासनाला अर्ज केला पाहिजे. मग ते अर्ज करायचं म्हणजे ते ब्युरोक्रेसीमध्ये तुम्हाला माहिती बरेच कागदपत्र जोडावे लागतात, आम्हाला दवाखाना काढायचा आहे, ती शाळा काढायची आहे, शेती शिकवायची आहे वगैरे वगैरे. असा मोठा अर्ज मंत्रालयात पाठवून दिला संबंधित अधिकाऱ्याकडे. आणि खरं तेव्हा आम्हाला माहित नव्हतं की ब्युरोक्रेसी कसं काम करते, पण नंतर लक्षात आलं की ब्युरोक्रेसी त्याचं उत्तरच देत नाही, म्हणजे अर्ज कुठे गेला हे कळलंच नाही आम्हाला. आमचे वर्ष संपून इंटर्नशिप संपली आणि जागाच मिळाली नाही, मग काय करायचं म्हणून पोस्ट ग्रॅज्युएट. तोपर्यंत वेळ कसा घालवायचा, सेवाग्रामला सुशीला नायर मेडिकल कॉलेज काढलं होतं महात्मा गांधी इन्स्टिट्यूट, तिथे हाऊस जॉबच्या जागा होत्या खाली, आणि विकास आम्ही सेवाग्रामला गेलो. आणि त्याचा या सरकारने उशीर केल्यामुळे मी नेहमी सांगतो पुस्तकात दिलेले त्याचा अनंत उपकार केलेले, जागा उशीर दिल्यामुळे त्याच्यामुळे माझं मंदाकिनी देशपांडेचे लग्न होऊ शकलं. म्हणजे हा कसा निगेटिव्ह गोष्टीचा फायदा कसा होतो बघा, ते कसं
जर ताबडतोब प्रॉम्प्टली जागा दिली असती इंटर्नशिप मध्ये, ते संपल्या संपल्या आम्ही 72 साली मी इथे आलो असतो आणि आतापर्यंत कदाचित बॅचलर राहिलो असतो. अशा या डिफिकल्ट एरियामध्ये मला वाटत नाही कुठल्या पालकांनी आपल्या डॉक्टर मुलीला पाठवलं असतं, म्हणजे इम्पॉसिबल होतं. पण मग ती अनस्थिया जरी त्याच कॉलेजला आली, आम्ही जरी एका कॉलेजची होतो, ती सिनियर होती, पण आमची 5.5 वर्षामध्ये ओळख नव्हती, पण एका टेबलवर एका पेशंटवर काम करताना ओळख झाली. तिचं प्रेमात रूपांतर कसं झालं हे कळलं नाही, पण आमच्या मोठ्या भावाला कळलं इथे काहीतरी गडबड आहे. त्यांनी ताई बाबांकडे ती बातमी पोहोचवली की हे दोघे जण फिरतात आहे. बाबांचं नाव झालं होतं, त्यांची बदनामी होऊ नये असे त्याची जास्त इच्छा होती, पण तोपर्यंत मंदाकिनीनी निर्णय घेतला होता तुझ्या माझ्याबरोबर लग्न करायचं. आणि माझा निर्णय कळल्यावर की मी भांबराकडला काम करणार आहे, तर असं ते म्हणजे याचा योग असा घडून आला. खरं म्हणजे बघा की ती सुद्धा नागपूरची, आई वडील दोघे RSS चे काम करायचे, शिक्षक होते, त्यांची जमीन होती, चांगल्यापैकी जमीन सगळंच होतं. म्हणजे असं सुखवस्तू घरातली एक मुलगी त्यांच्या आई वडिलांच्या इच्छेविरुद्ध तिने लग्न करायचा निर्णय घेतला, फार मोठी गोष्ट होती. शब्द देणे आणि पाळणे याच्यामध्ये जमीन असमानता अंतर असतं, पण दिलेला शब्द तिने तक्रार न करता पाळला, म्हणून हे काम एवढं मोठं झालं. अशी ती सुरुवात आहे. म्हणजे आमचं लग्न 72 साली बाबांनी, बाबा पुरोगामी होते, बाबा प्रॅक्टिकल होते. आईला असता थोडंसं वाईट वाटलं की मोठ्या भावाचं लग्न आधी व्हायला पाहिजे, विकास मोठा होतो. बाबांनी विचार केला की मोठ्या भावाचं लग्न होईपर्यंत उशीर झाला तर इथेही शब्द कदाचित फिरवू शकेल, त्यापेक्षा आज तिने शब्द दिलाय तर आपण लग्न करून टाकूया. हे सुद्धा थोडंसं लग्नाचं वर्णन मी जरा विचारू सांगतो एवढ्यासाठी की आजकाल बऱ्याचशा लग्नावर खूप लोक खर्च करतात, असं आम्हाला खूप वाईट वाटतं. आम्हाला की आपल्या देशामध्ये इतकी मोठी विषमता आहे, इकडे आल्यानंतर आदिवासींच्या लग्नामध्ये साधा कंदील नसतो, चिमणी आपल्याकडे असतो ना मातीचे, शेकुटीच्या उजेडात त्यांचं लग्न साजरं होतं. बाकी तर देणे घेणं नाही, काही गोड पकवान नाही, साखर नाही, मीठ नाही खायला, आणि दुसऱ्या बाजूला करोडो रुपये खर्च करताना आपण बघतो. तेव्हा त्याची अर्थात पहिलेपासून बाबांचे ताईंचे संस्कार होते, म्हणून मी असं ठरवलं की आपलं लग्न हे अतिशय वेगळ्या प्रकारे झालं पाहिजे. माझ्या पुस्तकातही लिहिलं आहे ते सगळ्या प्रथा रूढी तोडून आपण लग्न करूया. पहिलं तर मी म्हटलं की ते वयाने 2 वर्षांनी मोठी होती. हां, नंतर दुसरं हे की मुलाच्या घरी लग्न, कारण आमचे नातेवाईक तोपर्यंत 1.5 ते 2 हजार झाले होते. अंध अपंग कुष्ठरोग यांना घेऊन नागपूरला गेलो असतो तर कुठला सिव्हिलाइज म्हणून नसता आला. म्हणून आनंदवनात लग्न मुलाच्या घरी. संस्कृत आम्ही शिकलो नाही, आधी म्युन्सिपॅलिटीच्या शाळेमध्ये नव्हता तो विषय. म्हणून म्हटलं भटजी संस्कृत मध्ये काय मंत्र म्हणून ते आपल्याला कळणार नाही, म्हणून त्याला रद्द केलं. म्हणजे वैदिक पद्धतीने लग्न नाही करायचं, देणं घेणं नाही, आणि हे सगळ्या प्रथा रूढी तोडून आमचं लग्न मुहूर्त नाही, कुंडलेला नाही. मुहूर्त हा रविवार चांगला असतो, त्या दिवशी लोकांना सुट्टी असते, म्हणून त्या दिवशी रविवारी 24 डिसेंबर 1972 आम्हाला खूपच चांगला मुहूर्त मिळाला, कारण ते साने गुरुजी जयंती होती त्या दिवशी. बाबांचं साने गुरुजीवर खूप प्रेम होतं, प्रेरणा होती त्यांची, त्यामुळे तो मुहूर्त चांगला मिळाला. अशा पद्धतीने काहीच न रूढीच्या न पाळता लग्नाला तर जवळजवळ 48 वर्ष पूर्ण झाले. मंदाकिनीचं सुद्धा आई वडिलांच्या तिने त्यांना कन्व्हिन्स केलं, त्यांचे विरोध असणं साहजिकच आहे, पण शब्द दिलेला पाळणं तक्रार न करता ही खूप मोठी गोष्ट होती. त्याच्यामुळेच या लोकबिरादरी प्रकल्पाचा गाडा आपण म्हणतो 2 चाकं लागतात त्याला, सुरळीतपणे हा सुरू झाला. अशी ती हेमलकशाची सुरुवात 1974 मार्चपासून आम्ही दोघं इथे आहे, ते आता जवळजवळ 47 वर्ष चालू आहे. धन्यवाद डॉक्टर. मला मंदाकिनी ताईंना हा प्रश्न विचारायचा आहे. आत्ताच तुमच्या सगळ्या म्हणजे तुमचा लग्नाचा जो काही सोहळा होता तो कशा पद्धतीने पार पडला वगैरे सगळं आम्हाला कळलं. अर्थातच लग्न, आयुष्याचा जोडीदार निवडणं, ह्या खूप हा महत्वाचा टप्पा असतो स्त्रीच्या आयुष्यातला. आणि त्यांनी सांगितलं की तसा घरनं थोडासा विरोध होता वगैरे, पण हे सगळं केल्यानंतर त्यांना दिलेलं वचन, आयुष्यभर साथ आणि पुढे लग्न आणि पुढे जंगलातला तो संसार. कारण जे ऐकलेलं आहे की इंद्रायणी नदीकाठी एका इंद्रावती नदीकाठी एका झोपडीमध्ये तुमच्या संसाराला सुरुवात झालेली होती, म्हणजे आत्ताच्या अद्ययावत अगदी सुसज्ज किचनमध्ये सुद्धा आम्ही कधी कधी चिडचिड करतो,
तर मला हे ऐकायला नक्की तुमच्याकडनं आवडेल की ही लोकसेवा करत असताना घर, लोकसेवा, मुलांचं संगोपन ह्या सगळ्याची तारेवरची कसरत तुम्ही कशी सांभाळली? प्रथम हे गेल्यानंतर इथलं आयुष्य किती म्हणजे वेगळं आणि खडत राहणार आहे ही कल्पना तिथे गेल्यावरती आली. कारण जंगलात काय आहे आणि काय नाही हे काहीच माहित नव्हतं. ज्यावेळेला आम्ही पहिल्यांदा जंगलात गेलो तेव्हा फक्त आजूबाजूला झाडं आणि छोटे छोटे पाडे गावातले छोटे घरं असलेल्या झोपड्या सगळ्या म्हणजे अशा ठिकाणी आपण राहणार. त्या ठिकाणी बोलायला कोणी नाही, वीज नाही, रस्ते नाही आणि 6-7 महिने हा एरिया कठाप राहणार म्हटल्यावरती हे किती डिफिकल्ट आहे तिथे गेल्यावर कळलं. गेल्यावरती राहायला देखील काहीच नव्हतं, जागा मिळाली म्हणजे फक्त जंगल मिळालेलं होतं. त्या ठिकाणी मग आम्ही आमच्या झोपड्या उभारल्या आणि झोपडीमध्ये संसार सुरू केला. बाबांच्या प्रेरणेने आमच्या बरोबर काही तरुण मुलं सुशिक्षित चांगल्या घराण्यातली आणि चांगल्या नोकऱ्या असलेली नोकऱ्या सोडून या ठिकाणी आमच्या बरोबर काहीतरी वेगळं करायचं आयुष्यामध्ये म्हणून आम्हाला जॉईन झाली होती. त्या लोकांशी आमचा 5-6 परिचय नव्हता पण एकत्र आम्ही तिथे काम करायला सुरुवात केली. आणि त्या ठिकाणी दुकानं नाही, बाजार नाही, काही मिळत नाही असं म्हटल्यावरती एक कॉमन कुटुंब आम्ही तयार केलं की सगळ्यांनी एकत्र जेवायचं, खायचं, एकत्र राहायचं. प्रत्येकाला झोपड्या वेगवेगळ्या होत्या पण बाकी जेवण खावण आणि सगळं एकत्र जीवन होतं. हा म्हणजे एक वेगळाच प्रवास होता कारण आपल्याला सगळ्यांचे आई वडील भाऊ बहीण असं एकत्र राहायचे आणि या ठिकाणी सगळ्या अनोळखी लोकांचं एक आमचं कुटुंब झालं. आणि त्यावेळेला काय होतं की माझं एक म्हणजे मी एकटी स्त्री होते कारण आमचं दोघांचं लग्न झालं होतं आणि बाकी जे होते ते सगळे एकेकटेच होते, सिंगल होते, कोणाचंही लग्न झालेलं नव्हतं. त्यामुळे बोलायला चालायला देखील कोणी सुशिक्षित अशी स्त्री नव्हती. काम करण्यासाठी 1-2 म्हणजे आनंदमनातल्या रेप्रती पेशंट आलेल्या होत्या की ज्या शेतात काम करायच्या आणि घरचं पण थोडंफार काम करायच्या. स्वयंपाक करायला देखील कोणी नव्हतं. आम्ही एका मुलाला तयार केलं की तो आनंदमनामध्ये असाच काम करायचा इतर त्याला बोलवलं आणि त्याला आम्ही वरण भात भाजी पोळी कसं करायचं हे शिकवलं आणि मग तो आमच्या सगळ्यांसाठी कॉमन स्वयंपाक करायला लागला. आणि त्या भागात काहीच मिळत नव्हतं त्यामुळे काय करायचा हा मोठा प्रश्न असायचा. तर वरण भात मात्र नक्की कारण बाकी तिथे कणिक टिकायची नाही, चक्क्या नव्हत्या, हातांनी दळलं होतं तुम्हाला पोळी खायला मिळणार नाही. आम्ही जाती आणून ठेवली होती मग रविवारच्या दिवशी कोणीतरी दळायचं आणि मग पोळ्या व्हायचं नाही तर पोळी नाही. पण ते खडतरपणा त्याचा जाणवतो. आपल्या आवडीनिवडी सगळ्या बाजूला ठेवायला लागतात, जे काय आहे त्याच्यामध्ये भागवायची सवय लागते आणि काही मिळत नसल्यामुळे. पण आम्ही एक ठरवलं होतं की आपण तक्रार करायची नाही. जेवणाबद्दल तक्रार केली तर सगळं म्हणजे चिडचिड होते उगीच सगळ्यांची आणि आपण तक्रार करायला लागल्यावर आपल्या बरोबर आलेले कार्यकर्ते पण मग तक्रार करायला लागतील. त्यामुळे जे मानात पडेल आणि आम्ही ठरवून टाकलं की आपण सांगायचं नाही काय करायचं ते, तो ते करेल ते खायचं. तो मुलगा होता तो स्वयंपाक करायचा, तो एकत्र सगळ्यांनी बसून आनंदाने खायचं, कोणीही म्हणजे त्याबद्दल तक्रार करायचं नाही. कारण असा विचार करायचो की आपण ज्यांच्यासाठी काम करायला आलो त्यांच्याकडे तर खायला एवढं पण नाही, आपल्याला पोटभर तरी आहे, वरण पोटभर खाऊ शकतो. त्यांच्याकडे खायला काय आहे, कधीतरी भाताची आंबी, कधीतरी शिकार मिळाली तर शिकारीतले मिळालेला वाटा आणि मुंग्याची चटणी तर कुठे उंदीर मारून अजून खाल्लेले. त्यांचं त्या हिशोब पाहिल्यावर आमचं पूर्ण पोट खाल्ले राहणार इतके हे लोक आहेत. आपल्या अधिकार नाही फक्त करमणुकीची साधनं आम्ही जंगलात फिरायला सुरुवात केली. सुरुवातीला तर म्हणजे असं होतं की पेशंट पण येत नव्हते कारण त्यांचा ह्या मॉडर्न मेडिसिनवर विश्वासच नव्हता. मग वेळ कसा घालवायचा, या लोकांना कन्व्हिन्स कसं करायचं की दवाखान्यात या म्हणून. थोडीफार जमीन होती तर आम्ही तिथलं जंगल साफ करून शेती करायला सुरुवात केली होती. लोक फक्त लांबून बघायचे कोण लोक आले, कशासाठी आले आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यांच्याशी संपर्क करणं खूप कठीण होतं. हळूहळू आम्ही त्यांच्याकडनं भाषा शिकायला सुरुवात केली
काही लोकांना मराठी येत होतं की जे तिथे पनिशमेंट पोस्टिंगसाठी आलेले होते सरकारी म्हणजे क्लास फोर ऑफिसर असतात ते त्या ठिकाणी त्यांना म्हणजे इलाज नसल्यामुळे ते तिथे राहत होते आणि त्यांच्या सहवासात राहिल्यामुळे त्या लोकांना ती भाषा येत होती. मग आम्ही त्यांच्याकडून ती भाषा शिकायचा प्रयत्न केला आणि हळूहळू आदिवासींची बोलायला सुरुवात केली. ज्या मोडक्या थोडक्या भाषेत आम्ही बोलत होतो तर त्यामुळे त्यांना जरा जवळी पाठायला लागली. ते देखील हळूहळू आमच्याशी बोलायला लागले आणि मग आम्ही गावागावात हिंडून त्यांच्या काय समस्या आहेत समजून घ्यायचा प्रयत्न केला. आणि त्या प्रयत्न करत असताना त्यांना मग असं वाटायला लागले की हे लोक आपल्यासाठी आले आहे आपल्याला मदत करू इच्छितात. तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की तुमच्या इथे जर कोणी आजारी असतील तर तुम्ही काय करता. तर त्यांनी सांगितलं की आमच्या प्रत्येक गावात पुजारी असतो आणि मंत्र तंत्र आणि तो हे करतो आम्हाला मदत. तर काही दिवसांनी आमच्या लक्षात आलं की मंत्रातंत्राने सगळे लोक बरे होत नाही बरेच लोक जास्ती सिरियस असतात. मग तो म्हणतो की माझ्या त्याने आता होणार नाही देवाची इच्छा मरू दे त्याला वगैरे. तर मग आम्ही त्यांना सांगितलं की असं न करता जर त्यांनी जर नाही बरा झाला तर तुम्ही आमच्याकडे त्यांना घेऊन या. आणि अशा तऱ्हेने त्यांना कन्व्हिन्स केलं. असे पहिले दोन पेशंट आले आणि ते बरे होऊन गेले ती मोठी जाहिरात झाली. एक पेशंट म्हणजे असा 20-25 किलोमीटरवरून खांद्यावर डोली करून उचलून आणलेला होता आणि तो बेशुद्धावस्थेत होता. आणि बेशुद्धावस्थेत आल्यावर आल्यावरती त्यांनी आमच्या दवाखान्यासमोर त्याला ठेवून द्या. तेव्हा तो पुढचा दवाखाना होता. काय करावं हे आम्हालाही कळत होतं. इन्व्हेस्टिगेशन शून्य. तो बेशुद्ध कशामुळे हे कळणं खूप कठीण होतं. बाकी सगळे सिम्प्टम्स पाहिले आम्ही आणि कन्सल्टेशनही कोणी नव्हतं. आम्ही दोघांनी एकमेकांसाठी चर्चा केली आणि सगळ्या सिम्प्टम्सवर आम्हाला असं वाटलं की हा बहुतेक मेंदूचा मलेरिया असावा कारण मलेरियाच्या बाबतमध्ये पॅन्डेमिक असतं. तर त्याप्रमाणे आम्ही ट्रीटमेंट सुरू केली. तो माणूस बेशुद्ध होता. त्यावेळी तिसऱ्या त्या रात्रंदिवस आम्ही त्याच्या उशाशी बसून असायचो सलाईन चालू असायचं. आमच्यापैकी कार्यकर्त्यांपैकी कुठेतरी 24 तास त्याला अटेंड करत होतो. तिसऱ्या दिवशी त्यांनी आपले डोळे उघडले आणि पाचव्या दिवशी तो पूर्ण शुद्धीवर आला. आल्यानंतर बोलायला लागला आणि मग तो आपली खाट घेऊन खांद्यावरती परत गेला. जेव्हा तो परत गेला तेव्हा सगळ्या लोकांना कळलं की असे म्हणजे जे लोक तांत्रिकाने बरे झाले नाही त्यांना देखील या ठिकाणी उपचार मिळू शकतो आणि तो बरा होऊ शकतो. हे जेव्हा लोकांच्या लक्षात आलं तर ती आपोआपच जाहिरात झाली आणि मग हळूहळू पेशंट यायला सुरुवात झाली. आणि जेव्हा पेशंट यायला सुरुवात झाली तेव्हा आम्हाला मग मोकळा वेळ मिळाला. तर त्याला पूर्वी जो मोकळा वेळ होता तो आमचा बराच कमी झाला. फिरणं कमी झालं गावागावातनं. पण लोकांशी संपर्क मात्र चांगला होऊ लागला आणि लोकांचा विश्वास तसा बसला. तसं लोक यायला लागले आणि मग आमचा दवाखाना सुरू झाला. अशा तऱ्हेने सुरू झाला. त्यानंतर मग मुलांचा जन्म त्यानंतर झाला. मुलं हेमकशाला गेल्यानंतर जन्माला आलेले दोघे जण. लहानपण त्यांचं जरा तर दुर्लक्षितच गेलं कारण आम्ही दोघे दवाखान्यात बिझी असायचो. पण जे काम करणारे होते किंवा जो आमचा बाकीचा वर्ग होता काम करणारा जे इतर कार्यकर्ते होते त्यांनी आम्हाला चांगल्याने सांभाळून घेतलं. या मुलांना शेतावर काम करायचा ते शेतावर घेऊन जायचा. शाळेत काम करणार असेल तर शाळेत घेऊन बसायचा. म्हणजे त्या मुलांकडे या लोकांनी बरंच लक्ष दिलं आणि त्यामुळे त्या मुलांचं चांगल्या प्रकारे संगोपन झालं. आणि मग आम्ही असा निर्णय घेतला की आम्ही जी शाळा सुरू केली होती आदिवासींसाठी त्याच ठिकाणी या मुलांना शिकवायचं. त्यामुळे आदिवासींबरोबर ही मुलं शिकली आणि या शाळेतच ती मोठी झाली. की जोपर्यंत ही शाळा होती तोपर्यंत त्यांनी या शाळेत शिक्षण घेतलं. पुढच्या शिक्षणासाठी मात्र त्यांना आनंदला पाठवावं लागलं. माझा पुढचा प्रश्न डॉक्टर प्रकाश आमटे यांना की मी एक मुलाखत ऐकली तुमची. तुम्ही आदिवासी व शहरी लोकांमधील फरकाबद्दल थोडस बोलला. तर मला एक आम्हाला सर्वांना एक आवडेल यावर की आदिवासी व शहरी लोकांमध्ये नेमकं फरक काय आणि तुमच्या मते नेमकं कोणाला शिक्षित करण्याची जास्त गरज. परत एकदा रिपीट करता की प्रश्न. नमस्कार. मी तुमची एक मुलाखत ऐकली होती की आदिवासी व शहरी लोकांमधील नेमका फरक काय. ज्याच्यात तुम्ही खूप पण तुम्ही एक वाक्य वापरलं होतं की नेमकं कोणाला शिक्षित करण्याची जास्त गरज आहे असं माझं. बरोबर जसं म्हणजे लोकांनी विश्वास टाकला आमच्यावर आणि मग आम्ही त्याचं खरं म्हणजे एका कुटुंबातले झालो. म्हणजे भाऊ आणि वहिनी असंच म्हणायचे. डॉक्टर वगैरे हा शब्दही नव्हता त्यांच्याकडे. आमचा जितका इंटिमेट संबंध आल्यानंतर त्यातल्या
परंपरा काय आहेत, त्यांच्या रूढी काय आहेत हे आमच्या लक्षात आलं की कुठे गावामध्ये काही समस्या असेल गावातले प्रॉब्लेम गावात सुटले पाहिजे. पंचायत सिस्टीम ऐकू येतं का? हो येतं. ठीक आहे. तर खूप मोठी गोष्ट आहे की गावातल्या जे काही समस्या आहेत त्या गावातल्या गावात सुटल्या पाहिजे. ही एक परंपरा त्यांच्या गावात. तिथे काही असलं समस्या तर ते एक गोकुल नावाचं एक कॉमन प्लेस असते. तिथे ढोल वाजतो. ढोल वाजला की मग प्रत्येक घरातला एक मोठा माणूस येऊन काय झालं आहे त्याच्यावर चर्चा करून कन्सेन्सने निर्णय घेऊन ते सगळ्यांनी पाळायचं असतो. नंतर प्रस्तिक काय आता 47 वर्षांमध्ये स्त्रियांना किती ते सन्मानाने वागवत असतील. एकही बलात्काराची केस नाही. खूप मोठी गोष्ट आहे की आज आपण पेपर उघडला तर सगळ्या हिंसा आणि बलात्काराच्या एकमेकाला मदत करणे म्हणजे जसं आजारी पडला तर एक गावात एक 10-12 तरुण मुलं त्याला खांद्यावर घेऊन उचलून आणतील. नंतर भीक मागणार नाही. स्वाभिमानी किती आहेत, अर्धपोटी आहेत, अंगावर वस्त्र नाही पण भीक मागणार नाही. आणि दुसरं म्हणजे चोऱ्या करत नाही. आपल्याला जसं काही जे टेम्पटेशन होतं बा याच्याकडे तर भरपूर आहेत उचलून घेऊन जावं. ह्या काही गोष्टी इतक्या चांगल्या आहेत त्यांच्या परंपरेमध्ये. या सध्या खरं म्हणजे आपण शिकायला पाहिजे यांच्याकडून. अंधश्रद्धा चुकीच्या आहेत त्या दूर करण्यासाठी शिक्षण महत्वाचं होतं. म्हणजे बळी देणे किंवा नरबळीची प्रथा होती तर ती शिक्षणामुळे त्याच्यावरही परिणाम झाला, पुष्कळ कमी झाले ते. पण या ज्या चांगल्या गोष्टी आहेत आदिवासी परंपरेमधल्या ती ग्रीड नाही. तसं दुसरं हे खूप महत्वाचं आहे. गरजेपुरतं आपण आपलं साठा करावा. उद्याची सुद्धा काळजी करत नाही तुम्ही. आपल्याकडे तर 7 पिढ्याची पुढच्या सायकाळ लोक काळजी करतात आणि साठवून ठेवतात. तर तिथे तर त्यांना उद्याची काळजी नाही. आजचा दिवस निघाला ठीक आहे उद्याचं उद्या बघूया. तर अशात इतकं काही वेगळ्या प्रकारचं जीवन होतं हे. आणि इथे आल्यानंतर त्याचा परिणाम आमच्यावर झाला आणि आम्ही बदललो. आणि एक तर दुसरं एक सांगतो की निरपेक्ष सेवा काय असते हे कधी आम्ही वाचलं नव्हतं. म्हणजे माझा खरंच अध्यात्माशी काही संबंध आला नाही दुरांगाई. बाबांचं जे काम होतं ते कम्पॅशन मधून निर्माण म्हणजे करुणेतून होतं. बाबांचा अभ्यासही खूप होता. नेहमी मी सांगतो की बाबांचे त्यांनी कुराण वाचलं, त्यांनी बायबल वाचलं, हिंदू धर्मातले सगळा अभ्यास केलेला होता. तर त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी फक्त ठरवलं की कुठे माणुसकीचं काम हे सगळ्या धर्माचं कॉमन सार होतं, ह्युमॅनिटी. आणि ह्युमॅनिटीचं काम करायचं तुमच्या मनामध्ये करुणा जागृत व्हायला पाहिजे, कम्पॅशन. तर त्या कम्पॅशनमुळे हे काम बाबांनी कुष्ठरोग्याचं तेच काम पुढे आम्ही तिथे सुरू केलं. तर अशा लोकांना इथे ज्यांचा ग्रीड नाही, ज्यांना उद्याची काळजी नाही. तिथं बरोबर आहे ही गोष्ट वेगळी. त्याच्याबद्दल म्हणजे आता उद्याची काळजी नाही असं म्हटलं तर इतक्या निरपेक्षपणे कोणी काम करू शकणार नाही. पण निरपेक्ष सेवा करायला आम्ही कसं शिकलो. चित्रपटामध्ये तुम्ही ते बघितलं असेल तो एक पेशंट आला, सिरियस पेशंट बेशुद्ध. आणि जाताना तो बरा झाला पण आम्हाला काही धन्यवाद न देता गेला होतो. म्हणजे खरं म्हणजे शिक्षण नाही कधी बघितलं नसल्यामुळे तर आम्ही त्यांना जर त्याला गरज असेल तर त्याला ऍडमिट करून ठेवायचं. म्हणजे ऍडमिट म्हणजे झाडाखालीच होतो. उघडी सगळी झाडाखाली आणि इनडोअर पण झाडाखाली. शेकुटी पेटवली की तो आमचा बेड तिथे त्याच्या पक्षी असतो. तर त्याला आमचे जे कार्यकर्ते होते माझ्याबरोबर काम करणारे तर त्याला समजा दिवसातून 3 डोस द्यायचे आहेत. ते त्याला जाऊन द्यायचं, स्वतः द्यायचं पाहिजे. सकाळी म्हणजे सूर्योदयाला एक डोस घ्या, म्हणजे सूर्य डोक्यावर आल्यावर दुसरा डोस तेव्हा घ्या. आणि मग रात्री झोपायच्या आधी वगैरे असं ते ज्याप्रमाणे आपल्याला औषध द्यायचं असेल वेळा ते काही घड्याळ तर नव्हतीच त्यांना. पण अशा पद्धतीने त्यांना समजावून सांगायचं. आणि काही वेळेला असं व्हायचं की आपण त्यांना गोळ्या दिल्या आणि ते चालले गेले. तर काही घटना अशा घडल्या की लवकर बरं व्हायचं म्हणून 3 दिवसाच्या गोळ्या त्यांनी एका दिवसात घेऊन टाकल्या, म्हणजे एका वेळेस घेतल्या. त्याचा मग नाशिया येतो किंवा काही त्याला त्या दुष्परिणाम होतात. असं काही झालं की मग ते धावत त्याला खरा खाटेवर टाकून वापस आणायचे. किंवा तुम्ही दिलेल्या गोळ्यामुळे बघा कसं झालं, गोळ्या कुठे आहेत, त्या गोळ्या खाऊन टाकल्या माणसाचे. तर हे मग आम्ही त्याला ऑब्झर्वेशनकडे ठेवायचं, व्हॉमिट करायला लावा वगैरे वगैरे. पण अशी सवय लावायला आम्हाला खूप कष्ट करायला लागले. म्हणजे मी तेव्हा नेहमी सांगतो की गरज आम्हाला होती, त्यांनी औषध द्यावं ही गरज आम्हाला वाटत.
त्यांना तर काय तसं त्यांचे मंत्रतंत्र बळी देणे याच्यावरच विश्वास होता. तर अशा पद्धतीने आपण खूप प्रयत्न केले. आमचे कार्यकर्ते पण खूप चांगले असे जीवाला जीव घेणारे आणि एका उद्देशाने इथे काम करायला आलेले, त्यामुळे सगळ्यांनी असं आपुलकीने त्यांना ती सवय लावली आणि मग शाळा आपण सुरू केली 1976 आणि ती सुद्धा शाळा सुरू का केली आपण, आमचा तर काही असा प्लॅन नव्हता आधी. आम्ही दोघं डॉक्टर आहे, आपला एक दवाखाना बांधून इंडोर केलं असतं आणि चाललं असतं तरी, म्हणजे तेही काम मोठंही होतं. मग आमच्या लक्षात आलं की यांना यांच्या हक्कांची जाणीव नाही, यांचं शोषण होते आहे, अधिकारी लोक यांना रोजगार हमीचे पैसे देत नाही. तेव्हा मग आम्ही त्याच्याविरुद्ध तक्रारी करून त्यांच्यावर ते ऍक्शन घेतलीच. पण आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना असं वाटलं, मुकुल दीक्षित, गोपाळ फडणीस, म्हणजे जुने लोक जे कार्यकर्ते पांचाळ वगैरे, यांनी की आपण यांना शिक्षित करूया जेणेकरून यांना हक्कांची जाणीव व्हावी. म्हणून मग 76 आम्ही गावोगावे जाऊन आमचे कार्यकर्ते, मग परत लोकांचा विरोध, शिक्षण म्हणजे काय आणि कशासाठी तुम्ही आमची मुलं तुमच्याकडे ठेवाल, त्यांच्यावर काय परिणाम होईल, तुम्ही त्यांना परत कराल की नाही, जंगलातून जाता येताना काही समजा वन्य प्राणी हल्ला केला जबाबदार कोण राहील. मी म्हटलं आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही दवाखान्यात येण्यासाठी तुमच्या मनात याच्यापेक्षा जास्त संशय होता. आता तुम्ही हजारोच्या संख्येने, लिटरली 40,000 पेशंट वर्षाला येतात या 150 किलोमीटरच्या परिसरातले, तर म्हणलं त्याच्याबद्दल तुमचा विश्वास निर्माण झाला आहे, तर या शिक्षणासाठी आम्हाला एक संधी द्या, आम्ही प्रयत्न करू त्यांना. तुम्हाला तुमच्या मुलांना आवडलं ना तर तुम्ही केव्हा घेऊन जाऊ शकता. तर अशामुळे नाईलाज म्हणून त्यांनी असं लाज वाढून ज्याला आपण म्हणतो ना 25 पाठवले आणि वर्ष संपता संपता त्यातली 10 पळून गेली, राहिलेली 15 त्यांना खरोखरच खूप आवडलं शिक्षण. इथे आपल्याला शेती शिकवलं जाते, इथे आपल्या हक्कांची जाणीव निर्माण झालेली आहे, जेवण एकत्र आहेत, एका कुटुंबातले होतो आपण, हे सगळ्यांचा परिणाम त्या मुलांवर झाला. आणि ते मुलं दुसऱ्या वर्षी गावागावात जाऊन आणखी मुलं आणली त्यांनी, आणि 2 वर्षानंतर पालकच आपण आणायला लागली. शाळेबद्दल जे अवेअरनेस शिक्षणाबद्दल तो प्रचंड झाला. आणि मग आनंदाची गोष्ट अशी की पहिल्या गावची 3 12 गेले, आनंदवनात त्यांना पाठवलं आपण, एक जण फॉरेस्टमध्ये वापस आला, दुसरा शिक्षक झाला आणि तिसऱ्याला मेडिकल कॉलेजला प्रवेश, नागपूर मेडिकल जिथे आमचं शिक्षण झालं. नाही तो आमच्यापेक्षा जास्त शिक्षण वापस आला, तो MD गायनिक आहे, त्यांना मडावी तो खूप प्रसिद्धही झाला, तो त्याच्यावर त्याच्यावर सुद्धा एक चित्रपट निघाला होता मागे. इतकं या भागात जिथे शिक्षण शून्य होतं, आपण संधी दिली तर त्याचं त्याने सोनं केलं. आणि वापस आला म्हटल्यानंतर इतर त्याच्या ज्या सगळ्या जमातीलाच एक हे अभिमान वाटायला लागलं की अरे आज आपल्यासारखाच एक मुलगा ज्यांच्या अंगावर वस्त्र नव्हतं, खायला पुरेसं अन्न नाही, पण संधी मिळाल्यावर तो भाऊ बहिणीपेक्षा मोठा डॉक्टर झाला. त्यामुळे आता तर त्या शिक्षणामुळे 10-12 डॉक्टर झाले आहेत, वकील खूप, इंजिनियर आहेत, प्रोफेसर झाले आहेत आणि शिक्षक तर खूप आहेत. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की आपले 80% मुलं गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपल्या समाजाची सेवा करण्यासाठी परत आले आहेत, ही खूप मोठी गोष्ट आहे. मग त्यांच्यामुळे त्यांना रेग्युलर वेतन मिळतं आहे, त्यांना त्यांचं राहणीमान सुधारलं, त्यांचं न्यूट्रिशन सुधारलं. सगळ्या पालकांना जे अशिक्षित आहे त्या प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या मुलांनी आणि मुलींनी, म्हणजे मुलींना सुद्धा शिक्षित केलं पाहिजे. आपल्याकडे जवळजवळ आता निम्मे प्रमाण आहे, 650 मुलं आहेत, त्यातले अर्ध्या मुली आहेत. हां, तर मुली पण मग डॉक्टर झाले आहेत, नर्सेस आहेत, अंगणवाडी शिक्षिका आहेत, वेगवेगळ्या फील्डमध्ये आहेत सगळं. तर हे म्हणजे आरोग्यापासून सुरुवात केली आपण, मग शिक्षण, आणि शिक्षणामुळे अंधश्रद्धा मग त्या कमी झाल्या, बळी देण्याचे प्रमाण, नरबळीचं प्रमाण, ते आपोआपच म्हणजे एकातोरी कसं निर्माण होत गेलं होतं. कुठली गोष्ट काही प्लॅन न करता आधीपासून आपलं आपला, नाही तर नॉर्मली आपण मोठ्या मोठ्या योजना तयार करतो, अशी तसंच करायला पाहिजे आयडियली. आणि मग पैसा आल्यावर आपण काम सुरू करतो. आमचं उलट होतं, आधी आपण काम सुरू करायचं आणि पैशाची अपेक्षा न करता जसे लोकांच्या गुडविलवर असंख्य लोकांनी आपल्याला अर्थात मदत केली, आपापल्या परीने फुलला फुलाची बागाई आपल्या संस्कृतीमध्ये, त्याच्यामुळे असंख्य लोकांनी मदत केली. त्यामुळे आपलं आम्ही आमच्या गरजा खरोखरच कमी ठेवल्या, त्याचा तर आम्हाला इतका आनंद आहे. आणि नॉर्मली असं आहे की आपण काही मिस करतोय असं वाटत नाही, आमच्यापैकी कोणाला असं वाटलं नाही की आपण आयुष्यामध्ये काही मिस करतोय, एंटरटेनमेंट नाही किंवा हॉटेल नाही अमुक नाही असं काही कधी कोणी अशी तक्रार केली नाही, फार मोठी गोष्ट होती. तर अशा या एका शून्यातून सुरू केलेल्या कामा अशा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विस्तार होईल असं कल्पना करायचंही कारण नव्हतं. पण मग मुलांचं आमच्या शिक्षणाचा प्रॉब्लेम आलाच नाही, तो आदिवासी रोज शिकले ते, पण पुढे प्रवेश मिळण्याचा प्रॉब्लेम आला. मोठ्या मुलाला
मेडिकलला प्रवेश मिळाला नाही, त्याच्याबरोबरच्या आदिवासी मुलांना खरोखरच मिळाला. नागपूर मेडिकलला नाही का, मला मुंबईला मिळाला. सायन मेडिकलमधून तो पीडियाट्रिशियन म्हणून वापस आलो. पण याला अर्थात तेवढे त्या कॉम्पिटिशन स्टँड झाला असणार थोडस आम्हाला फ्रस्ट्रेशन आलं होतं. म्हणून याचं आपण आदिवासींबरोबर शिकायला ठेवून नुकसान तर नाही केलं. पण सुदैवाने समाजामध्ये तोपर्यंत गुडविल निर्माण झाली होती. वर्ध्याला डॉक्टर वैद्यकीय मेडिकल कॉलेज आहे प्रायव्हेट दत्ता मेघेंचं, त्यांनी विशेष बाब म्हणून याला एक फ्री सीट दिली. त्यामुळे तो डॉक्टर झाला. एमबीबीएस झाल्यावर त्यांनी स्वतःहून निर्णय घेतला की आपण आई बाबाच्या कामात सहभागी व्हावं. आणि जो छोटा मुलगा आहे त्याने पॉलिटेक्निकचा डिप्लोमा केला पुण्यावरून, त्यांनी सुद्धा आपण निर्णय घेतला की आपण इथे आई बाबाच्या कामात सहभागी व्हावं. आता यांच्या लग्नाचा प्रॉब्लेम होता सुरुवातीला. त्यांना असं वाटायचं की चांगलं आपलं आठवण मिळालं पाहिजे, आपल्या आई बाबासारखं आपलं आयुष्य चांगलं करावं. तर आईने प्रयत्न केले, रोहिणीतून अपील केलं. 2 वर्षांनी का असेना त्याला मुलासाठी एक डॉक्टर मुलगी तयार झाली. ती गोव्याची आहे, ती गायनेकोलॉजिस्ट आहे. आणि 2003 त्यांचं लग्न असंच आनंदवनात झालं, म्हणजे वेगळ्या पद्धतीनेच लग्न. आणि तेव्हापासून ते आमच्याबरोबर काम करायला लागले. आणि आता संपूर्ण जबाबदारी त्यांनी आपल्या शिरावर घेतलेली. 50-bedचं अत्याधुनिक हॉस्पिटल इथे बांधलं आहे. 2014 बाबांच्या जन्मशताब्दीला त्याचं लोकार्पण केलं. आणि अनिकेत आणि मग समीक्षा त्याची त्याची तर धर्मपत्नी पुण्याची एम ए इकॉनॉमिक्स फर्स्ट क्लास विजिटर म्हणून आली आणि मग त्याच्या प्रेमात पडली आणि त्यांचं दोघांचं लग्न 2008 झालं. दोघांनी शिक्षणाची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. विशेषतः समीक्षा तिला शिक्षणाबद्दल खूप अशी शिक्षणाची क्वालिटी चांगली राहावी म्हणून इथल्या शिक्षणामध्ये तिने खूप बदल केले. 12वीपर्यंत आपल्याकडे शाळा आहे. पण या सगळ्यांच्या शिक्षणातला विकास बघून आदिवासींना असं वाटलं की आपल्या सगळ्या मुलांना जर तुम्ही प्रवेश देत नाही तर आणखी दुर्गम भागात तुम्ही शाळा काढावी. तेव्हा बऱ्याच लोकांना माहिती असेल की नेलगुंड्याला एक नवीन शाळा 5 वर्षापूर्वी लोकांचा आग्रह असतो. तिथे आजही रस्ते नाहीत, म्हणजे खरोखरच आपण या पावसाळ्यामध्ये जाऊ शकत नाही. वीज आणि टेलिफोनचा प्रश्नच नाही. पण सगळ्या पालकांना असं वाटतं आपल्या मुलांनी शिकलं पाहिजे. 5 वर्षापूर्वी 100 संख्येने ते पालक यांच्या दोघांकडे आले आणि तुम्ही तिथे शाळा सुरू करा. त्या दोघांनी सर्वे केला, बघितलं, खूप कठीण आहे, खूप आयसोलेशन आहे आजही 2020 सुद्धा तिथे. पण त्यांच्या आग्रहास्तव यांनी शाळा सुरू केली. एका गावकऱ्यांनी आपली एक शेतीची जागा त्यांना अशी भाड्याने दिली आहे. आणि हे आश्चर्य वाटत तुम्हाला की तिथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. त्यांची एक 4 खोल्याची बिल्डिंग पण आहे. 2 शिक्षक पगार घेतात. पण हे सगळं असून तिथे मुलं नाहीत. कुठेतरी काय चुकतंय काही आपल्याला समजत नाही, याच्यावर विचार करायला पाहिजे. ऑलरेडी सरकारच्या तिथे फॅसिलिटी असताना गावकऱ्यांनी यांच्या मागे लागलं. मग अनिकेत आणि समीक्षांनी फेसबुकवर अपील केलं की काही चांगल्या उच्च शिक्षित मुलांना इथे 1 वर्ष अतिशय दुर्गम भागात मुलांना शिकवण्याची संधी आहे, तुम्ही ती घेऊ इच्छिता का? आनंदाची गोष्ट म्हणजे 15 ITच्या मुला मुलींनी विलिंगनेस दाखवला. त्यातल्या 3 मुलांना यांनी सिलेक्ट केलं. 2 साताऱ्याचे इंजिनियर होते, 1 डोंबिवलीची मुलगी वैभवी म्हणून. ह्या 3 सिलेक्ट केलं आणि 5 वर्षापूर्वी यांनी त्यांना एक तारीख दिली की या दिवशी आम्ही शाळा सुरू करतो. आदिवासींनी त्यावर दिवस लक्षात ठेवला. हे लोक इथून मोटरसायकलने गेले आणि बघतात तर 56 मुलं मुली त्या गावात झाडाखाली येऊन बसलेली आहे. बिल्डिंग ओस पडलेली आहे बाजूची सरकारची. झाडाखाली शांतिनिकेतन सारखं शिक्षण यांचं सुरू झालं. आणि शिकवायला कोण? हे ITचे मुलं. आणि आमची सुनबाई पुण्याची आहे, तिच्या लक्षात आलं की आदिवासींची जी माडिया भाषा आहे ती मराठी लँग्वेज त्यांना शिकायला खूप जड लागतं. म्हणजे शिक्षकांना माडिया शिकायला पाहिजे आधी. ते सगळे शिक्षक आमचे शिकलेलेच आहे पण तरी 2 वर्ष जातात. पण मग ती कारण ती फॉरेन लँग्वेज आहे त्यांची. मग ती म्हणाली आपण इथे इंग्लिश मिडियम चालू करूया. त्यांच्यासाठी ती पण फॉरेन लँग्वेजच राहील. आपण प्रयोग करूया म्हणजे मराठी आणि इंग्लिशमध्ये यांना शिकण्यात काय सोपं जातं. तर आनंदाची गोष्ट अशी की ते इंग्लिश मिडियम फार लवकर त्यांनी पिकअप केलं. इतकं सुंदर तऱ्हेने ते शिक्षण आहे. CBSE शिक्षण घेतात. आज जी शाळेतला रस्ता नाही, बिल्डिंग नाही, पण शिक्षण CBSEचं घेतात आणि शिकवायला उच्च शिक्षित मुलं 1-1 वर्षासाठी कमिट करणारी मुलं आहेत.
ही पण आनंदाची गोष्ट आहे की शहरातल्या मुलांना असं वाटतं की आपण आपल्या आयुष्यातलं एक वर्ष या दुर्गम भागासाठी आदिवासींच्या, त्यामुळे हे बघून आज 5 वर्षामध्ये 150 मुलं त्या शाळेत आहेत मुलं मुली. दुसरं एक गाव आहे जिंजगाव, ते अनिकेतची त्या गावच्या एका सरपंचाशी ओळख झाली. तो खूप प्रगत शेतकरी होता. तो त्याला म्हणाला अनिकेतला की आमच्या गावात तलाव आहे पण पाणी नाही, म्हणजे असं जे कागदावर असतात तलाव, मामा तलाव, तर तुम्ही तलाव करून द्याल का? अनिकेतनी मिटिंग घेतली की तुमचा सहभाग काही राहील का? सबसिडी द्यायला सगळ्यांना आवडतं 100%. गावकऱ्यांनी मिटिंग करून त्यातले 15% पैसे गोळा केले आणि 10 लाखाचा तलाव अनिकेतनी त्यांना करून दिला. 5 वर्षापूर्वी करून दिलेल्या तलावामध्ये एकदा भरला तो त्याच्यातलं पाणी आटलंच नाही. मग त्याच्यात मत्स्यशेती केली, मग त्यातलं वॉटर टेबल जमिनीमध्ये पाणी शिरल्यामुळे वॉटर टेबल वर आला, मग भाजीपाला घ्यायला लागले. गावचा विकास कसा होत गेला बघा, एका तलावामुळे त्याचं सगळी इकॉनॉमी बदलायला लागली. मग ते म्हणाले आम्हाला एक छोटीशी टाकी करून द्या, प्रत्येक गावात घरात एक नळ हवा, त्याच्यासाठी आम्ही कॉन्ट्रीब्यूट करू. असं करता करता ते जे बघितल्यानंतर इतर गावच्या लोकांनी सुद्धा त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेतला की आमच्या गावात तुम्ही का नाही करून देत. असं करता करता आज 22 गावांमध्ये मोठमोठे तलाव झाले लोकांच्या सहभागाने. पण ते जिंजगाववाला असं म्हणाला की आमच्या गावात तुम्ही आणखी एक शाळा सुरू करा, जशी नेलगुंड्याला शाळा सुरू केली आहे. मग त्याच्या आग्रहाला बळी पडून गेल्या वर्षी यांनी जिंजगावला एक नवीन शाळा सुरू केली, साधना विद्यालय, म्हणजे आमच्या आईचं नाव आहे ते साधनाताई आमटे. दुसरी शाळा त्यांच्या नावाने तिथे ती सुरू झाली आहे. तिथे आज 50 मुलं आहे पहिलं वर्ष. अशा पद्धतीने चौथी पिढी म्हणजे तिसरी पिढी भावांची ही संपूर्ण तया या कामामध्ये निष्ठेने आपण म्हणूया कामामध्ये गुंतलेली आहे पूर्ण. आणि त्यांची जी मुलं आहेत नातवंड, त्यांनी सुद्धा एक मोठा कॉम्प्रोमाइज केला की ते मुलं इथल्याच आदिवासी शाळेमध्ये मराठी मीडियममध्ये शिकतात आहेत. कारण बऱ्याच लोकांना माहिती असेल पहिला नातू आमचा, तो त्याला वन्य प्राण्यांबद्दल खूप प्रेम होतो. साप सुद्धा त्याच्या सगळं सापांची त्याला संपूर्ण डिटेलमध्ये माहिती पण आहे. आणि त्याच्यानंतर त्याचे 2 लहान भाऊ आणि एक शेवटची मुलगी आहे, तिथून शाळेत जात नाही 4 वर्षाची आहे, इथे काही KG वगैरे नसल्यामुळे ती मुक्त आहे. पण त्या दोघी सुना शहरातल्या असून त्यांनी हा एक मोठा निर्णय घेतला की आपल्या मुलांनी आदिवासी मुली शिकावं. आजच्या काळामध्ये हा सर खूप मोठा कॉम्प्रोमाइज आहे. आम्ही खूप भाग्यवान आहे की आमच्या सुना सुद्धा इतक्यात निष्ठेने या ठिकाणी येऊन शहरातून येऊन इथे कामं करतात आहे. अशा पद्धतीने कामाचा विस्तार, समाजामध्ये जागृती झालेली आहे. त्यांच्या फेसबुकमुळे त्यांचे संबंध जगाशी, आमच्या वेळेला 22 वर्षे फीजच नव्हती, त्यामुळे सोशल मीडियावर काही ऍक्टिव्ह नाही करणे. आता नॅचरली नवीन पिढी आहे, त्यामुळे टेक्नॉलॉजीचा वापर करून मुलं सुना त्यांचा संपर्क जगाशी आहे, जण त्यामुळे प्रेरित होतात. आनंदाची गोष्ट अशी आहे की अनेक तरुणांना असं वाटतं की आपण आपल्या आयुष्यातले 1 वर्ष शाळेसाठी म्हणा किंवा दवाखाना असेल तर डॉक्टर म्हणून सुद्धा काम करायची तयारी दाखवत आहे. आनंदाची गोष्ट आहे की शहरातल्या मुलांना इथे येऊन काम करायची इच्छा होते. ही जागृती म्हणूया आपण आपल्या कामामुळे, ज्याची आमची अपेक्षा नव्हती, जे काही आम्ही काम केलं ती निरपेक्ष होती. मग आम्ही म्हणालो त्याच्याबद्दल किंवा समाजाकडून आमच्याकडे काही मिळावं अशी अपेक्षा कधीच नव्हती, पण भरभरून प्रेम मिळालं. चित्रपटानंतर लोकांपर्यंत हा मेसेज केला, म्हणजे बहुतेक महाराष्ट्रामध्ये बऱ्याच तरुणांनी तो बघितला, त्यामुळे आमचे निमंत्रण खूप वाढले होते. म्हणजे लॉकडाऊन पूर्वी बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये मुलांकडून निमंत्रण यायचे. आनंदाची गोष्ट अशी आहे की सगळे मेडिकल कॉलेजेस म्हणा, इतर कॉलेजेस आहेत, IITs आहे, अशा ठिकठिकाणी आमचे प्रोग्राम संवादाच्या माध्यमातूनच असं मला भाषण द्यायची मला आवडही नाही, त्याची गरजही वाटते. पण आपल्या आयुष्याबद्दल उत्सुकता निर्माण झालेली आहे तरुणांमध्ये आणि त्याच्यातून महाराष्ट्रामध्ये अनेक NGOs तयार झाले ठिकठिकाणी. बाबांपासून प्रेरणा घेऊन किंवा आपल्या कामापासून प्रेरणा, वेगळ्या ठिकाणी छोट्या छोट्या संस्था, त्यांना सुद्धा समाजाच्या पाठिंब्याची गरज असते. जेव्हा लोक मला विचारतात तुम्ही आम्हाला काय सल्ला द्या, मी त्यांनासाठी सांगतो की बाबांनी जर मला हा एरिया दाखवलाच नसता तर आपले आदिवासी बांधव असे राहतात हे कळलंच नसतं कधी. कंदमुळं खातात आहे, ज्यांचं आयुष्य जनावरासारखं आहे, तेव्हा एक्सपोजर खूप महत्वाचं आहे. आपण आपलं आयुष्य जगत असताना आपला देश इतका मोठा आहे, यांच्या आयुष्याकडे जर आपण थोडस अभ्यासपूर्ण जर बघायला गेलो त्याचा परिणाम सबकॉन्शियस माइंडमध्ये आपल्या मनावर होतो. त्याच्यातून काही कामं, काही नवीन कामं निर्माण होऊ शकतात. नाही आपण कामं करू शकलो निदान अशा ठिकाणी कामं जे सुरू आहेत त्याला काय मदत तर करू शकतो. आपण फुलांची पाकळी आपल्या संस्कृतीने आपण म्हणतो,
तेव्हा वेगळ्या प्रकारे आपण तरुणांना असं आम्ही अपील करतो की तुम्ही वेगळ्या वेगळ्या प्रकारे काम करू शकता. फुल टाइम काम करणं सगळ्यांना शक्य होत नाही, पण त्यांची त्यांचं मोरल टिकवून ठेवण्यासाठी त्या संस्थांना भेटी दिल्या. प्रत्येक वेळेला आर्थिक मदत केलीच पाहिजे असंही नाही, पण भेटी देऊन त्यांच्या पाठीवर शाबासकीची धाप दिली, त्याचं त्याचा जो मोरल असतं ते टिकून राहील वाढतंय. तेव्हा वेगळ्या प्रकारे आपण कामं करू शकतो. दोघांचंही आयुष्य थडतर होतं नाही असं नाही, आम्ही मानलं नाही. आमच्या मनाची तयारी होती, आपण अशा ठिकाणी जातो या ठिकाणी आयुष्य खडतरच राहणार, त्याचा आम्हाला त्रास नाही झाला. त्यामुळे एक समाधान आपल्या आयुष्यात, आमच्या की आनंद आणि समाधान आज 50 वर्ष जवळजवळ होतील आपल्या कामाला. गोळाबेरीज बघायची असते आपण की या कामाचं कष्टाचं जे काही जीवन होतं ते आम्ही विसरून गेलो. समाधानी दिलेलं प्रेम त्यांचं त्यांचं काय ते आपण पचवायला आपली लायकी आहे की नाही याचं आम्हाला बऱ्याच वेळा शंका पण येतं की किती उचलून धरलेलं आहे आपल्या कामाला जगामधून. आणि आम्ही अगदी साध्या साधू जीवन आहे, ॲब्सोल्युटली साधं जीवन जगलो आम्ही. काही अपेक्षा न करता इतके प्रदीर्घ काळ काम करायचं या समाजाच्या प्रेमामुळे शक्य झालं. या मुलाखतीद्वारे किंवा प्रत्येक ठिकाणी मी खरंच कृतज्ञ आहे की असंख्य लोकांचा सहभाग आहे, असंख्य लोकांचा. म्हणजे असं एका इंडस्ट्रीने उचलून धरलेला प्रकल्प नाही आहे. जो कोणी येईल तो प्रत्येकाला असं वाटतं की आपलं 5 रुपये तरी आपण द्यावे याला, आपल्या जेवढी ऐपत असेल 5 रुपये दिले किंवा 5,000 दिले काय आमच्यासाठी त्या पैशाची किंमत तेवढीच मोठी आहे. या भावनेने त्यांनी ज्या मदत केलेली आहे ती खूप महत्वाची आहे. आणि तशा पद्धतीने आज आता संपूर्णपणे एक आणखी एक मेसेज आहे मोठ्या लोकांना घ्यायचा असेल तर की तरुण पिढीने आपल्या अंगावर जी जबाबदारी घेतली आहे, आम्ही दोघांनी असं ठरवलं की त्यांनी विचारल्याशिवाय आपण सल्ला देऊ नये. ते त्यांच्या पद्धतीने कामं करतात आहे, आम्ही आमच्या पद्धतीने केली. बाबांनी आम्हाला मोकळीक दिली होती, तसं आपलं दडपण त्यांच्यावर नसावं म्हणून आम्ही आमच्यातर्फे असा हा निर्णय घेतलाय की विचारल्याशिवाय सल्ला देऊ नये. आणि त्याच्यात खूप कठीण असतं हे खरं, म्हणजे आपण ज्याची निर्मिती करतो जसं त्या कामातून 100% विड्रॉ होणार, पण प्रयत्नाने आम्ही खरंच यशस्वी झालो आहे त्याचा आनंद पण घेतो. पण हा एक मेसेज पण आहे हा की आपलं मनाप्रमाणे सगळं झालं पाहिजे असं आपणच ठरवलं तर आपल्याला त्याचा त्रास होतो. निवृत्त होऊन आनंद घ्यावा नवीन पिढीने करण्याच्या कामाचा, ते आम्ही पुरेपूर घेतोय. तर थोडा वेगळा प्रश्न होता, आम्ही रादर बरेच प्रश्न काढले त्याचे अनेक उत्तर तुम्ही आताच्या वक्तव्यात दिली आहेत. हा प्रश्न थोडा वेगळा आहे आणि आपण आता माहितीपटात पाहिलं की अनेक प्राण्यांच्या बरोबर तुम्ही खेळत आहात, आणि तर तुमच्या प्राणी प्रेमाबद्दल मी अनेक मुलाखतीत वगैरे ऐकलेले आणि भूता परस्परे जडो मैत्र जीवाचे आपण फसायदाना ते म्हणतो नेहमीच म्हणतो, तर ती नेमकी सुरुवात कशी झाली सर? म्हणजे तो एक रोचक किस्सा आम्हाला. इथे येईपर्यंत आम्हाला फारशी माहिती नव्हती यांच्या आयुष्याची. आपल्याला असं एवढं माहिती असं कंदमुळ आणि शिकार आदिवासी याच्या भरोशावर त्यांची उपजीविका, शिकारीमध्ये काय खात असतील इथे आल्यानंतरच आम्हाला तेव्हा बघायला मिळालं. म्हणजे एकदा तर असं झालं की आम्ही आमचं धान्य म्हणजे तांदूळ आणि डाळ साठवून ठेवण्यासाठी ते टेम्पररी गोडाऊन केलेलं, तर त्यात उंदीर येऊन ते खूप त्रास द्यायचे, धान्य खायचे. नागपूरहून एक पिंजरा आणला आणि तो उंदीर पकडण्यासाठी त्यांच्या गोडाऊनमध्ये ठेवलं. तिथले उंदीर मिळाले कधी तर त्यांना मग जलसमाधी द्यायची. एकदा आम्ही ते पिंजरा उंदीर असलेला पिंजरा घेऊन चाललो होतो ना, समोर एक आदिवासी कुटुंब दवाखान्यात आलं होतं. दोन लहान लहान मुलं होती, अंगावर कपडा नाही पण शेकोटी होती. ते उंदीर बघितल्यावर ते म्हणाले कुठे घेऊन चालले, ते रात्री सापडले गोडाऊनमध्ये आमच्या, तर आम्ही त्या नाला आहे बागेत जलसमाधी देऊया. म्हणाले नाही तुम्ही आम्हाला आमच्या मुलांना खायला द्यायला का. आता ह्याचं इतकं असं ऐकायला सुद्धा कसं वाटतं आपल्याला, काय उंदीर तुमच्या आमच्या मुलांना ब्रेकफास्टला द्यायला का. तरी थबकलो आम्ही, पण मग त्याने सिरियसली म्हटलं होतं म्हणून तो पिंजरा त्यांच्या ताब्यात दिला. उंदीर एक एक बाहेर काढून त्याने त्यांना भाजून खाऊ घातलं. म्हणजे परिस्थिती काय असावी त्यावेळेला. तसंच एकदा फिरायला जाताना आम्हाला ते हंटिंग पार्टी अचानक भेटली
त्यांनी माकड मारली होती. ती पण धक्कादायक होती. इथे आपल्या देशामध्ये गाय आणि माकड नॉर्मली कोणी मारत नाही. पण जवळ येऊन बघितल्या होती रेसेस मंगी लाल तोंडाची माकड हातपाय बांधलेले आहेत खांद्यात बांबू टाकला आणि कावड करून घेऊन चालले. जवळ आल्यावर लक्षात आलं की जिवंत पिल्लू मेल्यायचं दूध पिते चिपकलेलं आहे बिचारं. मग आम्हाला राहवलं नाही थांबवलं त्यांना. पिल्लू त्या म्हणाल तर म्हणाले नाही आमची मुलं उपाशी ते काय खाती म्हणजे भूक काय असते ते तेव्हा आमच्या लक्षात आलं. पण लगेच कल्पना आली यांना खायला जर आपण तांदूळ डाळ दिली तर यांच्या मुलांची भूक बघेल असं बार्गेन करून एक पिल्लू पहिले घरी आणलं. बाटलीच्या दुधावर त्याचं वाढवणं चालू झालं. गावठी कुत्रा होता कुत्रा आणि माकड खरं वैर असतं पण दोन दिवस त्यांची मैत्री झाली आणि ते कुत्रा आमच्या त्या माकडाच्या पिल्ल्याला पाठीवर घेऊन घोरेस्वरासारखं आमच्याबरोबर फिरायला यायचं. हे बघितल्यावर आदिवासींनी थोडंसं आश्चर्य वाटलं की हे शत्रू एकत्र कसे आले. अगदी आनंदाने तो कुत्रा त्या माकडाला पाठीवर घेऊन येतो. मग जशी दवाखान्यात यायचे लोक तेव्हा थपकायचे ते बघायला. त्यांना आम्ही विनंती करायला की तुम्ही असं कुठलंही पिल्लू वन्य प्राण्याचं अनाथ जर तुमच्या आता मिळालं जंगलात तुम्ही त्याला न मारता इकडे जर आणलं तर आपण त्याला वाढवू आणि तुम्हाला अन्न देऊ त्याच्याबद्दल. मग दुसरं पिल्लू हरणाचं पाडं झालं. सुंदर असतात लहानपणी सगळेच पिल्लं छान दिसतात. कुत्रा माकड हरिण ते आमच्याबरोबर फिरायला म्हणजे आमचं कुटुंब वाढत गेलं विस्तार होत गेला. घरातच राहायचे मग आस्वलीचं पिल्लू आलं मग ते सुद्धा बॉटल फिडिंगवर मोठं होत गेलं. कुत्रा माकड आस्वल हरिण चालले फिरायला. आमच्या दोघांचे हा असा म्हणजे लग्न झाल्यापासून आम्ही तो सवय लावून घेतली होती की सकाळ संध्याकाळ फिरायला जायचं. त्रिवेणी संगम आहे सुंदर दृश्य आहे. तर त्याच्यानंतर मग हे प्राणी वाढत गेले तर ते प्राणी आमच्याबरोबर असे मोकळे फिरायचे. मग वाघाचं पिल्लू म्हणजे बिबट्या वाघ नेगल तर तो नेगल सुद्धा बरोबर यायला लागेल. तुम्ही विचार करा की चार कुत्रे नेगल आस्वल असे मोकळे फिरायला जात रस्त्याने. आणि या कारण दुसरं एक होतं की इथे व्हेकल्स नव्हते सिव्हिलाइज माणसंही नव्हते त्यावेळेला कोणी सेफ होतं जंगलातून चाललेत आमच्याबरोबर. कधीतरी आदिवासींना दिसला तर कधी वाघ येतोय किंवा आसवल येतात तर त्यांना थोडी भीती वाटणं साहजिक होतं पण ते जंगलात लपून द्यायचे. पण यांचं त्याच्याकडे काही लक्ष नसायचं. आमच्याबरोबर नदीवर फिरायला यायचे परत वापस यायचे. आमच्या मुलांची दोस्ती झाली. आमची आरती जी छोटी मुलगी होती एक उदाहरण मी नेहमी सांगतो तिचं वजन कमी होतं 1.5 किलो आणि त्याच वेळेला नेगल आला आणि नेगलचं वजन 1/2 किलो. नवजात पिल्लू असतं त्याचं वजन फक्त 1/2 किलो. डोळे उघडलेले नव्हते. बॉटल फिडिंग ते मोठं केलं मग त्याला मांसाहार सुरू झाला. त्याचं नैसर्गिक खाद्य कारण ते होतं मेलेली जनावर आणायची ती त्याला कापून त्याला खाऊ घालायचं. आणि केरोसिनचा फ्रीज आमच्या विलास महाराजांनी आणला होता औषधासाठी. मग त्या फ्रीजमध्ये वरती मांस ठेवायचं खाली मुलांसाठी दूध दही आणि वॅक्सिन्स. तर ते वर्षानंतर आम्ही कुतूहल म्हणून वजन केलं. आरतीचं वजन 1.5 किलो पासून 8 किलो आणि नेगलचं वजन 1/2 किलो पासून 42 किलो एका वर्षामध्ये 42 किलो. हा म्हणजे इतकं ते त्याचं एक तर आयुष्य कमी असतं 14-15 वर्ष जगतो तो आणि मांसाहार असल्यामुळे लवकर वाढतो. पण हे असं मजेदार होतं ही तुलना ही होती. आणि आरतीची त्याची इतकी मैत्री होती की तिच्या पाठीवर बसायची ती घोडाघोडा करायची कान ओढायची म्हणजे असोसिएशन प्रेम असं निर्माण होतं की त्यांनी तिला कधी नख सुद्धा नाही मारलं. म्हणजे यांना जर प्रेमाने एकदा जर पंजा मारला प्रेमाने जे आपसात खेळताना मारतात तर आपले स्किनवर 5 ओरखडे उमटतात एका पंजाचे. इतके शार्प नख असतात तर तिथून रक्ताची धार लागते. आता ते मला कधीतरी आपल्यातलाच एक माणूस समजा ते नख मारले मला जे आईशी खेळताना नख करूनच खेळतात ते तर आलेलं रक्त मग काय करायचं. मग ते त्याच्या तोंडापुढे नेलं की तो असं डेलिकेटली चाटून घ्यायचा. एक आपल्याकडे गैरसमज आहे की रक्ताची चटक लागते. तर हा प्रयोग मला करायचा होता. त्या जखमा जशा स्वतःच्या जखमा चाटून साफ करतात ते. सगळ्या निसर्गामध्ये काही दवाखाना नसतो. सगळे प्राणी आपल्या जखमा चाटून साफ करतात. त्यांनी आपल्यातलंच एक मला मानलं होतं तर माझ्या जखमासून चाटून त्यांनी. त्याच्यानंतर मी कधी अँटीबायोटिक घेतले नाही. त्यांच्या चाटण्यामुळे माझ्या बऱ्याचशा जखमा बऱ्या झाल्या आणि चटक त्यांना लागली नाही. म्हणजे हे पण सिद्ध झालं की रक्ताची चटक लागते. पहिल्यांदा जेव्हा माणूस मारतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की माणूस मारणं हे हरिण मारण्यापेक्षा पण सोपं आहे. तर त्याला काही पळता येत नाही त्याला नख नाही त्याला दात नाही म्हणजे अतिशय सोपा आहे सावज म्हणून तो मॅनेटर होतो. तो मॅन मारेपर्यंत त्याला माणसाची भीती वाटते कारण हा उंच असतो रंगीबिरंगी कपडे घालतो. कधीतरी चुकून एखाद्या वेळेस जखमी असल्यामुळे म्हणा किंवा बसलेल्या माणसाला
त्याला अंदाज नाही आला की हा आपल्यापेक्षा लहान झाला आहे, पण मारल्यानंतर ते लक्षात येते की खूप सोपा आहे, मग तो मॅनेटर होतो. तर अशा पद्धतीने हे प्रयोग मी घरी केले आणि कधी कोणी असं म्हणजे जखमा झाल्या नाही असं नाही, मला बऱ्याचदा रक्त यायचं कारण आपली स्किनच नाजूक आहे, पण त्यांनी इंटेन्शनली कधी मारलं नाही, त्यामुळे त्याच्याकडे मी लक्ष दिलं नाही. मग आता आपल्याकडे क्रूर प्राणी कुठले आहेत, म्हणजे लोकांना विलास मनोहराने जे नेगल पुस्तक लिहिलं ते आपल्या कामाच्या पेक्षा ते पुस्तक जास्त काढलं, लोकांना ती उत्सुकता होती की हे क्रूर प्राणी इतक्या प्रेमाने कसे वागतात. ते सुंदर लिहिलं आहे, पुस्तकाचं वर्णनही त्यांनी फार छान केलेलं आहे, त्यामुळे त्या काळात ते खूप पॉप्युलर झालं. 91 ते ग्रंथालयाने प्रकाशित केलं. तर त्याच्यामधले जे प्राणी आहेत, मग विजिटर वाढले, प्राणी बघायचे आहेत आम्हाला. बऱ्याच जणांना आपल्या आपल्या मनुष्यपणाला मेंदू दिला आहे, ते बऱ्याच लोकांना संशय असतो की याच्यामध्ये काहीतरी ट्रिक तर नाही आहे, हा नखं काढले आहेत का, दात तोडले आहेत का, सापाचे दात काढले आहेत का, वगैरे वगैरे. इतक्या प्रेमाने वागतात म्हणजे काहीतरी ट्रिक आहे काय, मनामध्ये शंका असतात. म्हणून ते काही जण उत्सुकता म्हणून येतात, काही जण आपल्या मनातली शंका दूर करायला. पण हे सगळे प्राणी, सगळे म्हणजे अस्वल, तरस, मगरी, साप, विषारी, बिनविषारी, ज्याला आपण सगळ्यांना क्रूर आणि अनप्रेडिक्टेबल समजतो, कधीतरी माणसावर हल्ला केला तर माणूस मारू पण शकतो, पण सुदैवानी म्हणजे मला तर त्यांनी काही असा कधी हल्ला केला नाही माझ्यावर. माझ्याबरोबर माझ्या मुलांना त्याचं प्रेम लागलं, नातवंड, खरं म्हणजे नातवंडांचं तसं त्याचं काही संबंधाचं कारण नाही, ते मोठे आहेत वयाने, पण माझ्याबरोबर नातवंड आत आली म्हणजे ती सुद्धा हार्मलेस आहेत, ते आपल्याला त्यांच्यापासून काही धोका नाही असं त्या प्राण्यांना वाटतं. म्हणून अर्णोला सुद्धा त्या वाघाच्या पाठीवर बसायला ते आलं केलं त्यांनी, किंवा साप गळ्यात घेतोय, किंवा हायना जो आहे तरस, माझी जी शेवटची नात आहे आता जी 6 महिन्याची असल्यापासून माझ्याबरोबर प्राण्यांबरोबर यायची, ती त्याच्या समोर बसायची आणि त्याच्या मिशा ओढायची. हायना हा अत्यंत क्रूर आहे असं लोक समजतात, आणि मला ती म्हणायची बोलायला लागल्यावर आजोबा तुझ्या मिशा किती लहान आहेत आणि हायनाच्या किती लांब आहेत, म्हणजे असं काय कौतुक आहे. आणि असं लोकांना आश्चर्य वाटायचं त्यांना सर की हे सगळे प्राणी इतक्या प्रेमाने. सरकारचं ऑब्जेक्शन आलं त्यात, मग तुम्ही पाणी पाळू शकत नाही वगैरे वगैरे. मी म्हटलं हे आपण जर नसते पाळले, म्हणजे पाळले ते आमच्या कुटुंबातले म्हणून पाळले, पण ते त्यांच्या पोटात गेले असते, हे त्यांचं अन्न होतं. आपण त्यांचं अन्न या अन्नापासून त्यांना दूर करावं म्हणून आपण ते पण प्रयत्न केले, आपण त्यांना शिक्षण दिलं, शेती शिकवली, भाजीपाला कसा पिकवायचा, ह्या शिक्षणामुळे नोकऱ्या मिळाल्या, त्याच्यामुळे आपोआपच जंगलात जाऊन पोटासाठी शिकार करणं कमी झालं, जवळजवळ बंद झालंय, त्याची गरजही नाही आता. पण हे जे प्राणी आपल्याकडे आलेले आहेत, हा 100 वर आहेत साधारण, हे आता डिपेंडंट झाले आपल्यावर, म्हणजे काय असते ह्युमनाइज, आपण त्यांना म्हणायचं की ते माणसासारखे, यांना तुम्ही जंगलात सोडू शकत नाही, त्यांना त्यांच्यातला जो आत्मविश्वास असतो जंगलात जगण्यासाठी ती आई त्यांना देते, प्रत्येकाची आई असते. वाघाला तर 2 वर्ष ती आपल्या बरोबर ठेवते, शिकार कशी करायची, आणि एकदा तो शिकल्यानंतर मग ते आईपासून दूर होतो. त्यामुळे या सगळ्या प्राण्यांना नाईलाजाने अनफॉर्च्युनेटली म्हणतो मी, यांना मरेपर्यंत आपल्या बरोबर मग आहे ते आनंदात ठेवायची की नाही. बघितल्यावर लोकांना लक्षात येते की सगळे खूप आनंदी आहे, अगदी आमची वाट बघत असतात. आधी तर मोकळीच होती त्यामुळे प्रश्नच नाही, ती पण आता शाळेत मुलं आली लहान, 1000 लोक इथे राहतात, कधीतरी अपघात होऊ नये, कोणी कोणावर हल्ला करू नये, आपण त्यांना पिंजऱ्यात ठेवलं. पण आज सुद्धा म्हणजे आज सकाळी सुद्धा मी वाघाबरोबर शेतामध्ये राहून घेऊन आलो मोकळा. आज लॉकडाऊनच्या आधी नगर जिल्ह्यातून महाराष्ट्र सरकारने 2 बिबट्याची पिल्लं पाठवली, 10 महिन्याचं आणि 1 8 महिन्याचं आहे, जवळजवळ आता बरंच मोठं झालं आहे, त्याचं वजन 30 किलो. पण लॉकडाऊनमुळे कोणी पाहुणे नसल्यामुळे मागे शेतामध्ये जिथे कोणी माणसं नाहीत, मुलं नाहीत, रोज सकाळी आमचं ते फिरणं होत आहे, इतकी सवय झाली आहे. नातवंड माझ्या बरोबर असतात आणि एक फेरफटका तासाभराचा मोकळा अक्षरशः, म्हणजे कधी त्यांना आपण साखळी बांधली नाही किंवा त्यांना कधी असं ट्रेन करायचा प्रयत्न नाही केला, तसा पिंजरा उघडला की माझ्या मागे ते शेतामध्ये फिरायला येतात. एक तासभर त्यांच्याबद्दल एक फेरी सकाळी उठून मंदाबरोबर असते माझी फेरी त्रिवेणी संगमावर, परत आल्यावर या 2 वाघांच्या पिल्लांबरोबर दुसरी फेरी. अशा पद्धतीने आज सुद्धा माणसाचा आणि वन्य प्राण्यांचा संघर्ष आपण खूप कराकुटीला आहे असं आपण बघतोय. त्याचं कारण असं की जंगल खूप कमी झालंय,
जंगलातलं त्यांचं असणारं खाद्य ते सुद्धा आपण कमी केलं. ते जंगलावर प्रेशर आलेलं आहे, त्यामुळे मॅन अॅनिमल कॉन्फ्लिक्ट हा वाढतोय. त्याच्यामुळेच हे नगर जिल्ह्यात जे सापडलेली बिल्लं होती ते उसाच्या याच्यामध्ये त्यांना ऑर्फनेजमध्ये ठेवणं गरजेचं असतं. आपल्याकडे आपलं आता सरकार मान्य असल्यामुळे सरकारनेच ती पाठवली आहे. पण आता योगायोगाने लॉकडाऊनमुळे मला ज्याला संधी मिळाली मोकळं फिरवून द्यायची. पूर्वीच्या काळी नेगरला जसं नेत होतो तसे आज सुद्धा या दोन पिल्लांना मोकळे अतिशय मोकळेपणाने जंगलात जसे ते वाढले असते त्याप्रमाणे माझ्याबरोबर वाढत होते. एक समाधान आहे की अजून सुद्धा आज आता 75 जवळ आम्ही 70 वर आलोच आहे. पण हे सुद्धा त्या काळात तरुणपणी जे केले ते आता अजून सुद्धा चालूच आहे. आणि एक म्हणजे मला मी नेहमी सांगतो की इथे आम्ही दोन पायाच्या प्राण्यासाठी म्हणजे मनुष्य प्राणी यांच्यासाठी आपण काहीतरी आपण काम करावं. आरोग्याचं असं सुरुवातीला लक्षण होत मग आरोग्य शिक्षण वगैरे वगैरे. पण हे वन्य प्राण्यांचं ह्याचं काही प्लॅनिंग नव्हतं. माकडाच्या बिल्लापासून त्या घटनेपासून जे सुरू झालं ते आपल्याकडे बहुतेक सगळे सो कॉल्ड जीवजंतू आपण म्हणूया निसर्गातले आणि मनुष्य इतक्या प्रेमाने इतके वर्ष प्रदीर्घ का आणि त्यांच्यापासून काही धोका नाही. आम्ही जिवंत आहे अजूनही. त्यांनी मनात आणलं तर एक सेकंद पुरे असतो. नरडीचा घोट घ्यायला काही वेळ लागत नाही. पण अशा माझ्या मनातही कधी शंका आली नाही. त्यामुळे हे एक वेगळ्या प्रकारचं जीवन इथे आल्यामुळे जगता आलं. लोकांना सुद्धा त्याचा आनंद घेता येतो गैरसमज होतो. निश्चितच मला मंदाकिनी ताईंना एक प्रश्न विचारायचा आहे. आता सगळंच वर्णन छान तुमच्या संसाराचं आम्ही ऐकतोय आणि इतके रमून गेलोय त्याच्यामध्ये की तीन पिढी आहे, तिसरी पिढी आहे, मुली सुना सगळेजण छान नांदतायत. अर्थातच प्राणी संपदा ही खूप मोठी आहे आणि छान सगळं चाललंय. तर आमच्या घरामध्ये अशा ज्या चर्चा होत असतात त्या वेगवेगळ्या विषयांवर कधी मालिकांवर किंवा जास्तीत जास्त काही राजकारणावर होत असतात. मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या या सुना ज्या आलेल्या आहेत तर त्या सुनाही आता या प्रकल्पामध्ये सामील झालेल्या आहेत, आनंदाने त्यांनी हे सगळं स्वीकारलेलं आहे. तर तुमच्या घरामध्ये हे कसं तुमचं आणि तुमच्या सुनांचं नातं आहे किंवा काय चर्चा होतात तुमच्या असं थोडस ऐकायला आवडेल. जरा वेगळा प्रश्न विचारते. सुना काय मुलींसारख्या आहेत, मुलीसारख्या आहेत खरं सांगायचं दोघी जणी. आणि त्या आपापले काम आपापल्या पद्धतीने आणि खूप चांगल्या तऱ्हेने करतायत. त्यामुळे त्यांच्या कामामध्ये आमचा त्यांना फुल सपोर्ट असतो. आणि घर असं म्हणजे एक असं कुटुंब आमचं एकत्र कुटुंब आहे. आम्ही 10 एकत्र राहतो, 4 नातवंड आणि 2 मुलं सुना. असं 10 जणांचं एकत्र कुटुंब आहे. सकाळचा नाश्ता हा आमच्या सगळ्यांच्या बरोबर असतो. नंतर दुपारचं जेवण कॉमन मेस मध्ये असतं. आणि नातवंडांचा देखील आम्ही आमच्या बरोबर तिकडे जेवायला घालतो. आणि समजा जर मुलांच्या वेळा जर जमत नसतील तर मग मेसमधनं डबा येतो आणि मुलं आपापलं जेवतात. कारण शाळेच्या वेळा त्यांच्याप्रमाणे ऍडजस्ट राहतात. कारण आमचं जेवणाची घंटी 12 असतो आणि दवाखान्यात वगैरे आल्यावर मुलं जेवतात. तर थोडंफार आता आम्ही असं सगळ्यांना मुभा दिलेली आहे की तुम्ही प्रत्येकाला आता क्वार्टर झाले आहेत तर तुम्ही आपल्या मुलांना घरी वेगळं असं करून काही खाऊ घालू शकता. बाकी कॉमन किचन आहेत, तिथे तर तुम्ही येऊन सगळेजण जेवतो आम्ही एकत्र. पण वेगळं थोडंफार करून तुम्हाला खाऊ घालता येतं आजकाल. तिथं आजकाल मिळायला लागले या भागामध्ये, नाही तर पूर्वी काहीच मिळत नव्हतं. आणि त्यामुळे त्यांना पण फारसा वेळच नसतो काही करायला. आता मीच जरा रिकामी असल्यामुळे मीच काहीतरी करून नातवंडांना खाऊ घालते. आई वडिलांना मोकळा वेळ त्यांना मिळत नाही तसा. कारण त्या रोज बाहेर ही दवाखान्यात जाते. आणखी इंटरनेट मध्ये वेगवेगळे सेंटर सुरू केलेले आहेत त्यांनी, तर त्या सेंटरवर जातात. त्यामुळे सकाळच्या वेळेपर्यंत त्या घरी नसतात. आणि त्यामुळे आता सध्या मी घरी आहे. लॉकडाऊन असल्यामुळे आम्ही घरी असतो आता. नाहीतर इतर वेळेला आमचे देखील प्रोग्राम बाहेर असतात. सारखं बाहेरच आम्ही असतो. आम्ही देखील बाहेर असतो म्हणजे महिन्यातले 15 तरी आम्ही बाहेर असतो. पण एकमेकांशी जमवून घेण्यात आम्ही सगळ्याच जणी एकमेकांचे काम करून घेतो. मुलांचं आम्ही बघून घेतो. जी कोणी असेल घरामध्ये ती त्या मुलांचं खाणंपिण्याचं बघते त्यावेळेला ज्या कोणाला वेळ असेल तेव्हा. आणि कोणीच नसेल तर मुलगा देखील येऊन करून जातो.
की मधल्या वेळेत तू आता डिलिव्हरी आहे तर मग मुलगा घरी येईल, ओपीडीचे पेशंट थांबवून ठेवतील, मुलांचे जेवण करतील, शाळेत पाठवतील, जे सगळे जण मिळून मिसळून आम्ही हे सगळं काम करतो. आणि सुना म्हणजे मुलींसारख्याच आहे, त्यांच्या कर्तृत्वाचं मला कौतुकच आहे, कारण या काळामध्ये इतक्या इंटरव्ह्यूमध्ये राहून या आयुष्याची त्यांनी स्वतःला ऍडजस्ट करून घेतलाय सगळं, आणि त्या कामामध्ये ते आनंद घेत आहेत की आपण काहीतरी वेगळं करतोय असं कोणाला भासू न देता आपापल्या आयडियानी वेगवेगळे प्रकल्प त्या राबवत आहेत. त्याबद्दल आम्हाला त्यांचं कौतुकच आहे, त्या कामाला त्या आधार लागतोय आणि हे काम पुढे वाढतंय ही आनंदाची गोष्ट आहे. मला प्रकाशजींना एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही मगाशी उल्लेख केलात लीगल बद्दल की विलास मनोहरांचं ते पुस्तक आहे आणि विलास मनोहर एक खूप म्हणजे सहकारी तुमचे गेले अनेक वर्ष तुमच्या बरोबर आहेत, तसे अनेक सहकारी या तुमच्या प्रकल्पाला जोडले गेले, तर आता नवीन पिढी आहे आणि नवीन पिढीलाही ह्याच्यामध्ये सहभागी व्हायचं आहे. आज या फेसबुक आणि या सगळ्या माध्यमातून अनेक विद्यार्थी निश्चित प्रेरित होतील आणि ते निश्चितपणे या प्रकल्पाला जोडले जातील, तर आम्हालाही महाविद्यालयाला जर का अशा पद्धतीने तुमच्याशी जोडलं जायचं असेल तर नक्की काय म्हणजे आम्ही करायला हवं किंवा तुम्ही काय संदेश द्याल विद्यार्थ्यांना? अच्छा. हा, आणि आपल्या प्रकल्पाची जी वेबसाईट आहे ना लोकमिरादील प्रकल्प .org त्याच्यामध्ये बरीचशी माहिती दिली आहे कशा प्रकारे संपर्क करावा पुढे, म्हणजे काय करता येईल, ईमेलवर तुम्हाला आधी सुरुवात करता येईल आणि सगळीच माहिती मी डिटेलमध्ये त्यांच्यात त्याच्यातून सुद्धा म्हणजे असं की हे लोकली ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये खरोखरच आम्ही निवृत्त झालो आहे त्याच्यात, पण अनिकेत आणि आजकाल सोपंही झालंय कसं सगळं आता डिजिटल असल्यामुळे त्वरिती तुम्हाला त्याचे उत्तरे मिळू शकतात, त्याच्याशी संपर्क करा. समीक्षा तिला शिक्षणाबद्दल तिचे सुद्धा टेड टॉक वगैरे झालाय, समीक्षा सुद्धा दोन्ही मुली आमच्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे स्वतंत्र कार्यक्रम होतात, कसं जोडता येईल काय करता येईल वगैरे आपण तुम्ही नंतर. सर आता आपण थोडस म्हणजे समारोपाकडे येऊया, एक दोन प्रश्न चॅट बॉक्स मध्ये आलेले ते घेऊन मी एक प्रश्न होता असा माझा तुम्हाला की अजून आता पुढचे काही प्रकल्प हाती घ्यायचे आहेत का, आता तुम्ही अजून काही असं काम राहिलंय असं वाटतं का? ब्रॉडली स्पीकिंग म्हणत होते की विषमता ब्रॉडली स्पीकिंग आदिवासी जी लोकसंख्या जवळजवळ 10 कोटी तुमच्या तिकडे आहे, पालघर ठाणे जिल्ह्यात सुद्धा कमी जास्त प्रमाणामध्ये परिस्थिती सारखीच आहे, मेळघाट आहे महाराष्ट्रामध्ये आपण बघतो आणि बऱ्याच ठिकाणी कामं सुरू झाली आहेत, नाही असं नाही. आम्हाला असं वाटतं की हा जो वर्ग आहे खूप मोठा आहे 10 कोटी ठिकाणी ठिकठिकाणी त्यांच्यामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा, त्यांची परिस्थिती आधी काय असते की महाशक्ती वगैरे वगैरे आपण म्हणतो महाभारत हा सुपर पॉवर वगैरे हे जोपर्यंत आपण यांना वर आणत नाही हे दुर्गम भागात असल्यामुळे त्यांना आपण सगळ्या सुविधा नाही पोहोचवू शकलो, हे खरं म्हणजे आपलंच कमी आपण कमी पडतो त्यांना. ही जागृती व्हावी समाजामध्ये, म्हणजे आमच्या या मुलाखतीचा आणि याचा उपयोग तोच आहे की जास्तीत जास्त लोकांमध्ये ही भावना निर्माण व्हावी की आपले बांधव आहेत, त्यांच्यासाठी नाही फुल टाइम पण आपल्याला काही ना काहीतरी मदत करता येईल की नाही. मी एकटा काय करू शकणार असं प्रत्येकाला वाटतं, ही पळवाट आहे, पण आपण सुरुवात तर करता येते आपल्याला कामाची, आपण करावं आणि आमचा ते उरलेला वेळ याच्यातच चाललाय. ठिकठिकाणी मुलाखती आणि आलेले जे भावने असतात तिथे ते प्रत्यक्ष व्हायला आल्यानंतर त्यांच्यावर जास्त परिणाम होतो, अशा पद्धतीने लोक प्रेरित होतात आहे. मला वाटतं हे सगळं तुम्ही आता जे सांगताय निश्चितपणे हे प्रेरणादायी आहे सगळ्यांना. आपण शेवटाकडे वळण्याच्या आधी निश्चितच 4 ओळी मला बाबा आमट्यांच्या गुणगुणावी अशा वाटतात. झेपावणाऱ्या पंखांना क्षितिज नसतात, झेपावणाऱ्या पंखांना क्षितिज नसतात, त्यांना झेपेच्या कवेत येणार आकाश असतं. सृजनशील साहसांना सीमा नसतात,
सृजनशील साहसांना सीमा नसतात, त्यांना मातीच्या स्पर्शाची अट असते. अशी सृजनशील साहसे हवी आहेत जी बीजे पेरून वाट पाहू शकतील, जे भाग ठेवून भविष्य आखतील आणि बेभान होऊन वर्तमान घडवतील. निश्चितच हा प्रवास प्रेरणादायी आहे आणि मला वाटतं आपण आता या मुलाखतीच्या शेवटाकडे. दोन प्रश्न आलेले आहेत आपल्याला चॅट बॉक्स मध्ये, ते मॅडमच्या परवानगीने घेतो. आणि त्या सुभाष शिंदे सर आहेत, आमचे उपप्राचार्य आहेत महाविद्यालयाचे. डॉक्टर प्रकाश आमटे यांना गडचिरोली व छत्तीसगड येथे आढळणारे माडिया गोंड व चंद्रपूर व बाजूच्या तेलंगणा राज्यात आढळणारे गोंड यांच्या जीवनशैलीत व संस्कृतीत काही फरक आहे का? तुम्ही चांगले लेखक आहात, लिहिताना तुम्ही स्वतः लिहिता की डिक्टेशन देता? रानमित्र व प्रकाश वाटा नंतर अजून काही नवीन लिहिण्याचा मानस आहे का? असा प्रश्न आहे. आणि दुसरा मंदाताईंना त्यांनी प्रश्न विचारला की साधनाताईंनी समिधा हे आत्मचरित्रपर पुस्तक लिहिले, तर तुमचं पुस्तक लिहिण्याचा काही विचार आहे का? नाही, खरं इकडचे म्हणजे छत्तीसगड आणि महाराष्ट्रातली जी आदिवासी माडी आहे ती एकच आहे. खरं चंद्रपूर आणि तेलंगणामध्ये ती थोडेसे प्रगत आहे, तुलनेने थोडेसे प्रगत आहे. त्यांच्या परंपरा थोड्याशा वेगळ्या, पण गरिबी आहेच, इकडे जास्त आहे तिकडे थोडीशे कमी. लिहिण्याचं म्हणाल तर मला नाही जमलं. मी सगळं हे डिक्टेशन केलेलं आहे दोन्ही पुस्तकं. मला काही स्वतःला काही आवड नव्हती आणि पण लिहून घेतलं माझ्याकडून लोकांनी डिक्टेशन नंतर. मग ते प्रकाश वाटा पुस्तक समकालीन प्रकाशांनी जे प्रकाशित केलं त्याच खूप सारखा चांगला पॉझिटिव्ह, ज्याला आपण म्हणतो त्याचा प्रतिसाद खूप चांगला आहे. असंख्य लोकांचं त्यांनी प्रतिक्रिया दिल्या त्याच्यावर, पण खूप जणांनी सामाजिक कार्यासाठी झोकून द्यायचा निर्णय घेतला. ह्या म्हणजे हे आमच्या कामाचं हे बाय प्रोडक्ट असं मी समजतो. माझी काही अपेक्षा नव्हती अशी, आपल्या कामातून थोडी प्रेरणा घ्यावी. पण प्रकाश वाटाने खूप जणांना प्रेरित केलं आणि त्याच्यामुळे एक समाधान, आम्ही त्या समाधानच जपतोय. माझा काही असा विचार नाही पुस्तक वगैरे, कारण मी काही लेखिका नाही आणि काही एकच काम आहे. परत त्यात रिपिटेशन नको असं वाटतंय. मॅडम काही विचारायचं तुम्हाला माईक मध्ये? एक प्रश्न खाली आहे, त्यांनी विचारलं की तरुणांना काय मार्गदर्शन कराल. ऑलरेडी हा विषय बोललेला आहे त्याच्यामुळे तुमचं बोलण्यात ना. मला जे विचारायचं होतं ते थत्ते मॅडमनी विचारलेलं आहे. विचार आहे डोक्यात, नक्की यायचंय आणि सामान सोडून घ्यायचंय. म्हणजे इथून असेल नाहीतर इथून असेल. सगळ्यांना खूप प्रश्न आहेत आणि मला वाटतंय युट्यूबवर जवळपास 200 वर डॉक्युमेंटरी आणि मुलाखती अवेलेबल आहेत. मी मात्र 7 दिवसांपासून इतक्या शोधतोय. अगदी लल्लन टॉप म्हणून जे फेमस आहे त्याच्यात तर लिहित, म्हणजे त्यांची टॅगलाईन पर फार इंटरेस्टिंग असतात. जो ये आदमी तेंदुआ के साथ ब्रेकफास्ट करता है वगैरे अशा अर्थानं, म्हणजे त्या अर्थाने तरी लोकांनी अट्रॅक्ट. म्हणजे मी एक दोन डॉक्युमेंटरी विद्यार्थ्यांना दाखवल्या, त्यातली अरण्यातील प्रकाश वाटा नावाची फार सुंदर डॉक्युमेंटरी मला वाटलं की मला त्यातून शिकायला खूप मिळालं. आणि एका अर्थानं खूपच म्हणजे हा एक आनंदाचा प्रवास होता. आणि हे महाविद्यालय आणि नाईक मॅडम आणि या सर्व मंडळ म्हणजे त्यांच्यामुळे हा खरं तर आम्हाला योग मिळाला. महेश पाटील सरांचाही त्यांच्यामध्ये खूप त्यांनी हे केलं. तर आपण आता समारोपाकडे येतोय. तत्पूर्वी मी आभार प्रदर्शन थोडस लौकिक अर्थानं करतो. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर सुचित्रा नाईक मॅडम, डॉक्टर महेश पाटील सर, संस्थेचे सर्व पदाधिकारी, संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर विजय बेडेकर ज्यांचं नेहमी या दृष्टीने सहकार्य असतं, आणि लाईव्ह आपल्याला पाहणारे अनेक विद्यार्थी आपल्याला आहेत, आणि महत्वाचं म्हणजे श्री सचिन मुक्कावार जे सरांचे पीए आहेत आणि महत्वाचं काम तिथे करत आहेत हिमलकाशा प्रकल्पात, त्यांचे खूप विशेष आभार मी व्यक्त करतो. त्यांनी हे सगळं व्यवस्थित आम्हाला एका अर्थानं ते योजकच तत्र दुर्लभा म्हणतात तसं योजक म्हणून ते आम्हाला उपयुक्त ठरले. दिवेश आमचा विद्यार्थी ज्यांनी हे सगळं व्यवस्थित फेसबुक लाईव्ह आणि सगळंच करण्यास केला, मदत केली. आणि त्यासोबत सर्व आमचे प्राध्यापक वर्ग, उपप्राचार्य, विद्यार्थी या सर्व मंडळींना मी मनापासून त्यांचं आभार करतो, आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यात महत्वाचे आभार म्हणजे डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांनी वेळ काढून खर तर आम्हाला वेळ दिला. मला खर तर मोह होतोय बाबा आमटेंच्याच फक्त शेवट म्हणजे आजच्या पूर्ण
कार्यक्रमाचा जर सार म्हणून जर काही काढायचं असेल तर बाबा आमटेंनीच त्यांच्या त्या कवितेत लिहून ठेवलंय ते मी म्हणणार आहे आणि मग आपण पसायदानाने कार्यक्रमाची संपन्न करणार आहोत. ती ओळ त्या ओळी आहे त्या मंतरलेल्या ओळी आहे की कोंडलेल्या वादळांच्या ह्या पहा अनिवार लाटा मानसांसाठी उद्याच्या येथून निघतील वाटा पांगळ्यांच्या सोबतीला येऊ द्या बलदंड बाहू निर्मितीची मुक्त गंगा द्या इथे मातीत वाहू नांगरू स्वप्ने उद्याची येथली फुलतील शेते घाम गाळील ज्ञान येथे येथुनी उठतील नेते याचसाठी वाहिली ही सर्व निढळाची कमाई दुःख उधळा या सारता असं वांना वेळ नाही. मला वाटतंय या ओळींमध्येच सर्व हे झालेलं आहे. मी सर्वांचं परत एकदा मनापासून आभार व्यक्त करतो. हे फेसबुकवर नेहमी अवेलेबल राहणार आहे जेवढ्या अधिकाधिक लोकांना ते पाहून आणि विशेष करून विद्यार्थ्यांना त्यातून मोठा हे मिळेल अशी खूप मनापासून मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि आमटे दाम्पत्याचं परत एकदा मनापासून त्यांचं अभिनंदन करतो की तुम्ही आमच्याशी वेळ काढून बोललात. तुमचा आभार व्यक्त करतो.